Thank you.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला रघुपति सदा सर्वदा प्रीति राम।
सदा सर्वदा गोविंदा रे गोपाला गोविंदा। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय। सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं च श्रीहरं। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठापति ज्ञान योगेश्वराचे। कवि वाल्मीका सारिका मान्य ईसा नमस्कार माता सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या अत्यंत पवित्र अशा चरण पादुकांच्या सहवासामध्ये जीवनाचं सर्वांगीण कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्या श्रवणामध्ये आहे, अशा अध्यात्म श्रवणासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। ज्यांच्या वर्तनानं या जगामध्ये भगवंताला प्रिय असणारा धर्म जपतो म्हणजे सज्जनता टिकते, अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो। अधिकारी साधकांबद्दल आदराची भावना व्यक्त करतो आणि निरूपणाला प्रारंभ करतो। समर्थांच्या तत्वज्ञानातला फिलॉसॉफीतला अत्यंत महत्वाचा एक उपदेश आपण कालपासून पाहायला सुरुवात केली। कालच्या प्रस्तावनेतच मी आपल्या समोर एक वाक्य बोलून गेलो की संतांच्या बोलण्यातला शब्द जाऊच द्या, एखादा उकार असेल वेलांटी असेल काना मात्रा अनुस्वार सुद्धा अकारण आलेला नसतो। कारण संत बोलतच नसतात, त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष भगवंत बोलत असतात। समर्थांची स्वतःची स्पष्ट कबुली आहे, एवढा मोठा दासबोध सांगितल्यानंतर कदाचित तुम्ही माझं स्तवन कराल, ग्रंथाचं स्तवन कराल, नका या भानगडीत पडू म्हणाले। मी तुम्हाला सांगतो, भक्ताचे न साभिमाने कृपा केली दाशरथीने, दशरथांचा मुलगा म्हणजे दाशरथी, रामचंद्रांचं नाम विशेषणात्मक नाम वापरलं। समर्थ म्हणजे रामाच्या कृपेची वचने तो हा दासबोध, असं सगळ्या संतांबद्दल आहे। म्हणून संतांच्या वाणीचा विचार करीत असताना मला जे वाटतं ते थोडस बाजूला ठेवावं। ज्याला खरंच आपलं कल्याण भाव वाटतं त्यानं वैयक्तिक स्वतःच्या बुद्धीवरचा प्रमाणापेक्षा जास्त असणारा विश्वास थोडा दूर ठेवावा, निदान तेवढ्या वेळापुरता। फार अवघड आहे, सगळ्यात एवढंच अवघड आहे। एका लेखकाला एकाने विचारलं, काय सुंदर सुंदर पुस्तकं लिहिता म्हणले तुम्ही, कशी काय लिहिता? ते म्हणले, काही नाही, पहाटे उठतो, आवरतो, योगासन वगैरे करतो, ब्रश करतो, काय थोडं आंघोळ वगैरे करतो आणि थोडं हलका व्यायाम करून न्याहारी करतो आणि माझ्या वरच्या जिथे मी राहतो तिथं बंगल्याच्या वरच्या बाजूला एक स्वतंत्र खोली आहे, त्या खोलीत टेबलावरती वही पेन सगळं ठेवलेलं असतं, तिथं बसतो आणि लिहितो म्हणाले। अगदी सोपं आहे म्हणले, काही अवघड नाही। म्हणले, हजारो शेकडो पुस्तकं लिहिलीत तुम्ही, एवढी पुस्तकं तुम्हाला जगात सगळीकडे मान्यता आहे, कशी काय लिहित तुम्ही? म्हणले, सांगितलं काय तुम्हाला, हे सगळं आवर्जून तिथं बसतो आणि लिहितो। म्हणले, पण सुस्त कसं काय? तेवढंच अवघड आहे म्हणाले। जय। माझ्या काल्पनिक अशा सगळ्या संकल्पना ज्या काही असतील त्या दूर ठेवाव्यात। आणि समर्थ किंवा कुठलेही संत, समर्थ आता समर्थांच्या पादुका आल्यात, मी जर गडावरचा आहे तर मी तेच सांगायला पाहिजे। म्हणजे अनुचित होता कामाने निरूपण, अगदी वक्त्याला आग्रहाचा भाव सांगितला। समर्थांनी स्वतःच सांगितलंय, द्वारका महात्म्य नेले काशी, द्वारकेचं महात्म्य खूप आहे पण ते काशीत वर्णन करायचं नाही म्हणाले।
असं. आणि म्हणून आपण अत्यंत प्रगल्भ अशा एका श्लोकाला काल आरंभ केला. श्लोक सर्वांना पाठ असेल नसेल पाठ तर माहिती होईल, पाठ असेल तर आवृत्ती होईल पुन्हा एकदा. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, आणि विवेके सदा सस्वरूपी भरावे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोकाचा भावार्थ अगदी स्पष्ट आहे, भूमिका लगेच कळेल अशी आहे. ती सदा सर्वदा भगवंतावर प्रेम करावं, प्रेम असावं ते भगवंतावरच असावं, आणि या उपायानं जीवनातल्या सगळ्या दुःखांची सांडी करावी, टाकून द्यावी दुःख. ती दुःख सातत्यानं येत राहतात, देहाची काही दुःख असतात, या स्थूल काहीची दुःख असतात, सूक्ष्म देहाची पण काही दुःख असतात. या दुःखांना काय करावं म्हणाल तर या दुःखांकडे हे सुखरूपत्व देणारी आहे, तेव्हा तरी यामुळं मला वैराग्य येईल. आणि मला अनेक त्याचे पैलू आहेत, ते पैलू हळूहळू बघू आपण. या दुःखातून मला सुखाची प्राप्ती होणार आहे अशा दृष्टीनं देह दुःखांकडे बघावं आणि अत्यंत विवेक करावा, खूप स्वतःच्या बुद्धीला सांभाळावं, बुद्धीला मोहात पडू देऊ नये. निर्मोह अशी बुद्धीची दशा हीच आत्मस्थिती सांगितली. हे सगळं विश्व खरं आहे आणि या विश्वातले सगळे विषय खरे आहेत असं जे बुद्धीला वाटतं हाच बुद्धीला झालेला मोह आहे. आणि या मोहापासून दूर होण्याकरता, निर्मोह स्थितीमध्ये जाण्याकरता उपाय काय म्हणाले तर विवेके सदा सस्वरूपी भरावे. विवेकाने स्वतःच्या स्वरूपामध्ये भरावं, म्हणजे तिथेच राहावं. बाकी व्यवहार करावा, आनंदात तो व्यवहार करावा, काय जे असेल ते कर्तव्याचा भाग असेल तर अगदी उत्तम सगळं ते करावं. आणि असंच दाखवावं की हा व्यवहार करताना मला केवढं टेन्शन आलंय. आणि सगळं म्हणजे आमचे डॉक्टर काका नेहमी सांगतात, आम्ही गडावरती दरवर्षी वर्ग असतो त्यांचा, ते म्हणाले पत्नी बरोबर सिनेमाला सुद्धा जावं, म्हणजे सोय किती करून ठेवली बघा मोठ्या लोकांनी आपली. आणि म्हणाले एखादा त्यातला शॉर्ट लक्षात ठेवावा, अवघडच आहे. जो अध्यात्माला लागला ना तो सिनेमा बघणं फारच अवघड आहे, सिरियल तर लांबचा भाग झाला. जय जय. पण म्हणाले जावं इलाज असेल तर, खरं तिला आवडूच नाही असं गंमत सोडा. आणि व्यवहार कसा मॅनेज करावा याकरता मी हा मुद्दा सांगितला. पण आतमध्ये मला सांगायचा मुद्दा, विवेके सदा सस्वरूपी भरावे. श्रोते हो, फारच कमी लोकांना, संत असं म्हणाले, फारच कमी लोकांना स्वतःच्या जीवनाचा खरा उपयोग काय आहे याचा यथार्थ ज्ञान होत असत. सर्वसामान्यतः आपण ज्या प्रवाहामध्ये जन्माला येतो आणि प्रवाहामध्ये राहतो त्या प्रवाहाचा विलक्षण परिणाम आपल्यावरती असतो, सर्वच मानवांवर. पण खरोखर जो बुद्धिमान आहे, बुद्धिमान समजतो तो नव्हे, प्रत्येकालाच वाटतं, वेड्याला सुद्धा वाटतं मी बुद्धिमान आहे. एकटा वेडा होता म्हणाले, आणि तो सारखा भिंतीला कान लावून ऐकत बसायचा, भिंतीला कान लावायचा आणि सारखा ऐकायचा, काहीतरी सारखा ऐकायचा. डॉक्टरनी पाहिलं बाकीचे वेडे काहीतरी वेडे चाळे करतात, हा व्यवस्थित नाश्त्याला जेवायला खायला व्यवस्थित असतो आणि हा काना कान भिंतीला का लावून बसतो म्हणाले. त्याचं कारण काय आहे? म्हणून डॉक्टरनी भिंतीला कान लावला. म्हणजे खरंच काही ऐकायला येत आहे का? व पलीकडे काही ड्रिलिंग चाललंय किंवा अजून काही, किंवा भिंतीतून काही समजा यायला येत आहे का? आणि 5-6 मिनिटांनी डॉक्टर म्हणले काही ऐकू येत नाही. घेऊ त्या वेड्याला म्हणाले, शहाणं करायला ट्रीटमेंट द्यायची तर ती ट्रीटमेंट, काहीच ऐकू येत नाही. तो म्हणला वेडे आत काय म्हणले असं काय म्हणता? त्याचं कारण म्हणाले असं आहे, मी म्हणले 4 दिवस झाले मला काही ऐकू आलं नाही, तुम्हाला 4 मिनिटात काय ऐकू येणार. म्हणजे बुद्धिमान प्रत्येकालाच असं वाटतं की मी बुद्धिमान आहे, पण ज्ञानोबानी हरिपाठात सांगितलं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशीराजे सकळ सिद्धी, भगवंतच फक्त माझा आहे. या निश्चयावरती बुद्धी स्थिर झाली की ते बुद्धीचं वैभव आहे म्हणाले असो. आणि म्हणून फार कमी लोकांना, गीतेने तर स्पष्ट सांगितलं मनुष्याणां सहस्रेषु, सप्तमी वापरली संस्कृतचं ज्यांना थोडस आहे, सप्तमी म्हणजे सहस्र, हजारामध्ये नव्हे हजारोंमध्ये. हजारोंमध्ये याचा अर्थ 99,000 तरी किमान झाले तर त्याला हजार म्हणायचं असतं, 99,999 इतकं, 99,999 इथपर्यंत हजारो, त्याच्या पुढे लाखो म्हणायला लागेल.
म्हणजे इतक्यामध्ये एखादा असा असतो की स्वतःच्या जीवनाचा अंतर्बाह्य समग्र विचार करतो. इंडियन आपण भारतीय आहोत ना, तर इंडियन फिलॉसॉफीचा काय खास वैशिष्ट्य जाणार ना, आपल्याला ते माहित नाही अशा अभिनिवेशाला मी म्हणत नाहीये. हे आपल्याला माहित असेल तर ते परत जागृत व्हावं अशा दृष्टीनं म्हणतो, आणि जागृत असेल तर त्यांनी तपासा मी बरोबर करतोय ना प्रतिपादन. इंडियन फिलॉसॉफी भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य काय असेल, तर भारतीय तत्वज्ञानाने फक्त तारुण्याचा विचार नाही केला, फक्त वृद्धाप्याचा नाही विचार केला, फक्त बाल्याचा विचार नाही केला, फक्त एका जीवनाचा विचार नाही केला, या जीवनांच्या पूर्वीच्या जीवनांचा आणि या नंतरच्या जीवनांचाही विचार केला. आणि म्हणून आपल्याकडे चांगलं वागावं हे आहे, केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं म्हणून फारच चांगलं वागावं, जमेल तितकं चांगलं वागावं. नाही तर कर्मविपाक सिद्धांत जर सांगितलाच नाही तर चांगलं का वागावं सांगा, त्याला काही उत्तर आहे का सांगा. कारण आता जे वाईट वागतात त्यांचं चांगलं चाललेलं दिसत आहे की नाही, म्हणजे इथलं मला माहिती नाही, मी भारतातलं सांगतो, इथलं इथं सांगू नये असं आहे. म्हणून भारतीय फिलॉसॉफी जी, इंडियन फिलॉसॉफी जी आहे ना, त्याचं खास वैशिष्ट्य आहे की समग्र विचार केला आपल्या जीवनाचा, आपल्या तत्वज्ञानाने समग्र विचार केला. फार छान श्लोक आहे, तेवढा आजच्या निरूपणाच्या प्रस्तावनेला घेतो आणि तो पुढे आपण पुढे जाऊया. समर्थांचाच आहे, समर्थ एका ठिकाणी असं म्हणाले, खरंच जर आपण बुद्धिमान असाल, खरंच जर शहाणे असाल, बुद्धीचा योग्य वापर करता येत असेल हे सामर्थ्य आपल्यामध्ये जर असेल तर माझं म्हणणं तुम्ही ऐका. म्हणाले काय म्हणतात समर्थ, विवेके दक्ष जो कोणी, विवेके दक्ष जो कोणी, पुरुषार्थे जगरक्षकु अमूल्य देह तेणे, अमूल्य देह तेणे वायाची दवडू नये. हा देह वाया घालवू नका म्हणाले, पुन्हा असाच माणसाचा देह मिळेल याची कोणतीही खात्री आपण देऊ शकत नाही, मिळणार नाही असं नाही, पण मिळेलच याची काय खात्री आहे. म्हणून या देहामध्ये उद्धाराच्या दृष्टीनं जास्तीत जास्त पावलं टाका, आणि त्या उद्धाराच्या दृष्टीनं पावलं टाकत असताना नेमकं काय करा, बऱ्याच प्रक्रिया सांगितल्यात आपल्याकडे. ज्ञान मार्ग सांगितला, योग मार्ग सांगितला, भगवंताला बुद्धीने जाणा आणि बुद्धीने त्याच्या चरणी निश्चय करा, एकदाच ऐका गुरुकडून असा ज्ञान मार्ग सांगितला. याचे अधिकारी फार कमी लोक आहेत, एखादे शंकराचार्य, एखादे ज्ञानोबा, की एकदाच सांगितलं त्यांना निवृत्तीनाथांनी, काय सांगितलं ते काही बोलले नाहीत आणि एवढंच म्हणाले कळलं का ज्ञानोबा, आणि ज्ञानोबानं कळलं. तुका म्हणे कानी आय केली मात तोच झाला घात जीवपणा, ज्या क्षणाला ऐकलं त्या क्षणाला निश्चय झाला. फारच कोट्यावधीमध्ये एखादा म्हटलं तरी चालेल की ज्ञानाचा अधिकारी आहे. दुसरे काही लोक सांगितले जे योगाचे अधिकारी, तीनच प्रक्रिया मुख्य आहे, यातलंच काहीतरी आपण करत असतो ना, मुख्य यातलंच आपण काहीतरी थोडस करत असतो, थोडस नाम घेतो, भक्तीतला नवविधा भक्तीतला प्रकार आहे तो, नाम थोडासा प्राणायाम करतो, योगातल्या एका अंगातलं उपांग आहे. योगातली अष्टांग योग जो सांगितला, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, यम याचा अर्थ शरीराचा संयम, आणि दम क्षमा करा, हा यम आणि नियम, नियम म्हणजे मनाचा संयम सांगितला. यम या शब्दाचा अर्थ लोकांना फक्त तो यम दिसतो म्हणून ते कोणा करायच्या भानगडीतच परत नाही म्हणले. यम याचा अर्थ देहाचा संयम, मला बघावं असं वाटलं तरी मी नाही बघायचं, मला ऐकावं असं वाटलं तरी मी नाही ऐकायचं, यम सांगितला असं मला तो उद्धारता नाही सांगायचा. म्हणून योगाचे अधिकारी कोण आहेत, ज्यांना देहाला आणि प्राणांना कितीही दंड दिला, कितीही हे झालं तरी त्यात त्यांना आनंद वाटतो, कि ते करताना भगवंताशी एकरूपता साधायला ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे तेवढेच लोक योगाचे अधिकारी आहेत. म्हणून थोडक्यात फार कमी लोक अधिकारी आहेत, ते कसे कमी आहेत आणि योग कसा अवघड आहे हे नको आता प्रतिपादन. म्हणून तिसरा मार्ग सांगितला, ज्याचे आपण सगळेजण कमी जास्त प्रमाणात अधिकारी आहोत, अधिकारी याचा अर्थ ते करायला योग्य आहोत. अधिकारी या शब्दाचा अर्थ आपण सत्तेवर असलेले, ते आमच्या ऑफिसमध्ये अधिकारी आहेत म्हणजे सत्तेवर असलेले असा अर्थ घेतो, तो अर्थ बरोबर नाही असं नाही. याचा अर्थ पूर्वी असा केला जात असे की तो त्या खुर्चीवर बसायला योग्यच आहे म्हणून अधिकारी हा शब्द त्याला चिकटवला जात असे. आता तो चिकटवायचं काहीच कारण नाही. जय जय.
अधिकारी याचा अर्थ काय? श्रीखंड घ्यायला मी अधिकारी आहे, मला डायबिटीस नाही, आलं का लक्षात मुद्दा? आणि हे अमकेतमके अधिकारी नाही गोड खायला, कारण त्यांना आधीच गोड खूप, आधीच शुगर फॅक्टरी त्यांच्या अंगामध्ये आहे, त्यामुळे बाहेरून साखर खायचं कारण नाही, म्हणजे ते अनधिकारी आहेत, म्हणजे ते योग्य नाहीत खायला. मुद्दा मला सांगायचा आहे, आपण सगळे भक्तीचे अधिकारी आहोत. या भक्तीमध्ये आपण कुठलीही भक्ती ठरवा, सगळ्याच्या सगळ्या भक्ती सगळ्यांनी केल्या पाहिजे असं कंपल्शन नाही, अशी सक्ती नाही की सगळ्याच भक्ती सगळ्यांनी केल्या पाहिजे असं काही नाही. पहिली आणि शेवटची भक्ती अनिवार्य आहे. श्रवण भक्ती केल्याशिवाय कळणारच नाही की काय करायला पाहिजे. आणि आत्मनिवेदन भक्ती झाती करायची नाही, ती व्हायची आहे. जसं गाय आणायची, चारा घालायचा, दूध काढायचं, ते गरम करायचं, ते कोमट होऊ द्यायचं, हे सगळं करायचं आहे. त्यामध्ये चमचावर दही गिरजण म्हणून घालायचं, ते ढवळायचं, हे सगळं करायचंय. पण दही लागण्याकरता ढवळत नाही बसायचं, ढवळलं तर लागत नाही दही. तसं बाकी सगळं करायचंय आणि आत्मनिवेदन व्हायचंय, ते होणार आहे. म्हणून ती अनिवार्य आहे, दोन गोष्टी अनिवार्य आहेत. आत्मनिवेदन झाल्याशिवाय भक्ती, भक्ती अलीकडचं जे आपण केलं ते भक्ती या व्याख्येतच बसत नाही. आत्मनिवेदन झालं नाही तर मी नामस्मरण भक्ती केली नाही, मी नामस्मरण केल्यासारखं केलं म्हणजे दाखवलं, म्हणजे प्रत्यक्षात त्यात काही झालं नाही. उदाहरण मी सांगतो आपल्याला. म्हणून यातली काहीही करा, पण त्याही नवविधा भक्तींमध्ये अधिष्ठान म्हणून जी काही आतली वृत्ती आपल्याला बनवायची आहे त्याच्याबद्दल आपण निरूपण कालपासून सुरुवात केली आहे. श्लोक तो असा आहे, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. तुम्ही श्रवण करा, तुम्ही कीर्तन करा, तुम्ही नामस्मरण करा, पण हे जर केलं तर तुम्हाला ती भक्ती फलद्रूप होईल. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. यातलं बहुतेक आज उद्यान परवा यात सदा सर्वदा एवढं सोडवून होईल असंच म्हणतो. सगळ्या प्रक्रियांचा यथास्थित अभ्यास अशक्य आहे, वेळ आपला तेवढा नाही. ठीक आहे ना, एवढं तर ठीक आहे. समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग अशा दृष्टीने आपण एवढं काय एवढं. आणि ज्याची बुद्धी तैल बिंदू रिवांभसी आहे, म्हणजे तैल बुद्धी आहे, एवढासा तेलाचा कण जर पाण्यात टाकला तर सगळा पाण्यावरती तवंग येतो. आणि असंच वक्त्याने गृहित धरायचं असतं की अशी सगळ्यांची तैल बुद्धी आहे, घृत बिंदू रिवांभसी नाही. घृत जर टाकलं तर एवढं टाकलं तर ते लहान होतं एकदम पाण्यात, असं होतं. तसं नाही, आपण याचा विस्तार करा आपल्या पातळीवरती, आपल्या चिंतनामध्ये याचा विस्तार करा. आपण कुठल्याही कामात असा, हे चिंतन अंतर करणात असू द्या, हाच परमार्थ आहे असं समर्थांचं वचन आहे. असो, समर्थानी या श्लोकामध्ये असं सांगितलं की भगवंतावर सतत प्रेम करावं, सदा आणि सर्वदा. दोन पद वापरली आहेत समर्थानी थोडं काळजीपूर्वक, सदा आणि सर्वदा. साधारणतः वरवर पाहता दोन्हीचे अर्थ सारखेच दिसतात, सदा सर्वदा, सदान कदा असं वाटतंय. समर्थाना सर्वदाच्या ठिकाणी दुसरा शब्द सुचला नाही का सदाच्या ठिकाणी दुसरा शब्द सुचला नाही, तर असं काही झालेलं नाहीये. दोन्ही पदांचे, दोन्ही शब्दांचे अर्थ अत्यंत भिन्न आहे. जरी वरवर पाहता आपण त्याचा सारखा अर्थ घेत असलो, रूढार्थानं सदा सर्वदाचा अर्थ साधारणतः वरवर तोच घेतो. तसं संसार आणि प्रपंच याचा अर्थ रूढार्थाने एकच घेतो. वास्तविक त्याच्या धातवार्थामध्ये, म्हणजे ते शब्द जेव्हा मॅन्युफॅक्चर झाले, बनले, तेव्हा त्या धातूनी बनले, ज्या कारणाने बनले त्यामुळे त्यात अत्यंत अंतर आहे. पण तरी प्रपंचाला संसार म्हणतो, संसाराला कसा काय चाललाय संसार तुमचा म्हणतो की, किंवा छान चाललाय आमचा प्रपंच म्हणतो. म्हणजे दोन्हीचा अर्थ आपण बऱ्याचदा समान घेतो, संतांनी सुद्धा काही वेळा तो घेतलाय. फक्त तो अर्थ घेताना कशा करता तो अर्थ सांगितलाय याचा विचार करावा. त्याला जहद अजहद आणि जहदा जहद लक्षण असं म्हटलंय. काही स्वीकारायचं असतं, काही टाकायचं असतं. एखादी गोष्ट स्वीकारायची, आत्ताच तुमच्या घरावरनं आलो, त्याचा अर्थ घरासमोरून आलो असा अर्थ आहे. पण कधी असं म्हणत नाही आत्ताच तुमच्या घरासमोरून आलो, समोरून सुद्धा नाही, समोरच्या रस्त्यावरून आलो असं आपण म्हणत नाही. म्हणताना आपण असंच म्हणतो की तुमच्या घरावरून आलो, म्हणजे इकडून चढलो पलीकडनं कवलावरनं पलीकडे उतरलो आलो असं नसतो अर्थ घ्यायचा. म्हणजे काहीतरी टाकावं लागतं आणि काहीतरी स्वीकारावं लागतं, असं बरंच आहे ते त्या विषयात नको जायला. तसं
सदा आणि सर्वदा या दोन पदांचा अर्थ जर आम्हाला कळला आणि प्रीती थोडासा, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, रामावरती प्रीती धरावी, रामावर प्रेम करावं याचा तर अर्थ कळतोच आहे की भगवंतावर प्रेम करावं बस, पण प्रीती करावी म्हणजे काय करावं आणि सदा आणि सर्वदा म्हणजे काय, यामध्ये गोंधळ न होऊ देता जेवढ्या लवकर आतमध्ये कन्सेप्ट क्लिअर होईल जेवढ्या लवकर आणि ती अप्लाय होईल व्यवहारामध्ये माझ्या चिंतनामध्ये माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये जेवढ्या लवकर ती वागण्यात येईल तेवढ्या लवकर तिकडून जी कृपा येते ती कृपा बंद व्हायचं कारण बंद होईल म्हणजे ती कृपा सुरू जाईल सुरू होईल. दोन पद आहेत सदा आणि सर्वदा. यातलं सदा हे पद समर्थन खूप ठिकाणी वापरलंय बघा, तर सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, सदा सर्वदा, सदा सर्वदा अनेक ठिकाणी वापरले समर्थानी. सदा याचा अर्थ कालदर्शक आहे, काल काळ दाखवणारा. सदा याचा अर्थ सतत, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी म्हणजे सतत केव्हाही भगवंतावरच्या प्रेमाला टाइम ठरवायचं नसतं, उपासनेला वेळ ठरवायची. लक्षात घ्या भगवंतावरच्या प्रेमाला वेळ नाही म्हणजे भक्तीला वेळ नाहीये, उपासनेची वेळ आहे. बस साडेपाच ते सहा, सकाळी मी साडेपाच ते सहा जपाला बसतो समजा उदाहरणार्थ, तर जपाची वेळ ठरली आहे. ज्याचा जप करतो त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम असायला वेळ ठरलेली नाहीये. आई जेव्हा लेकराचं आवरून देते हे आवरून द्यायला वेळ ठरली आहे, पण तिचं प्रेम तेवढ्याच वेळेला असतं का हो? त्याला आंघोळ घालताना प्रेम असतं आणि तो शाळेत गेल्यावर प्रेम नसतं असं आहे का? प्रपंचातलं उदाहरण दिलं सर काय, किती माता आणि किती बघा आपलं लेकरू पडलं आणि त्याच्या गुडघ्याला लागलं आणि रक्त आल्यावरच आईच्या डोळ्यात पाणी येतं का? नुसत्या कल्पनेनं सुद्धा आईचे डोळे पणावतात, असं होतं की नाही? बापरे माझ्या मुलाला लागेल, होतं की नाही? हे जसं आमचं प्रपंचातल्या उदाहरणाने, हे जसं आसक्ती आहे, हे जसं प्रेम आहे, तसं भगवंतावर सतत. आणि असं सांगायचं कारण संतांनी पाहिलं, जेव्हा प्रपंचामध्ये फार मोठ संकट येत, सामान्य संकट नव्हे फार मोठ संकट येत, त्यावेळेला मनुष्य थोडा अंतर्मुख होतो आणि मग देवाकडे बघून डोळ्यात त्याच्या पाणी येत, म्हणजे त्याच्या चित्तातलं प्रेम तेव्हा आता तुझ्याच्यावर कोणी नाही रे, जे काही अभिनय होतो तेव्हा मुद्दाम नाही, जे काही त्याला अटॅचमेंट वाटायला लागते म्हणजे आधार वाटायला लागतो. मागे उहा मंगेश पुढे माझी एक मैत्रीण आहे लंडनला असते, ती पहिल्यांदा जेव्हा ती कॉलेजला गेली तेव्हा हॉस्टेलमध्ये तिथे व्यवस्था तशी होती, कोणीच आपलं नाही हो, ते म्हणले त्या दिवशी मला मागे उहा मंगेश पुढे उहा मंगेश हा भंगा ठेवला म्हणजे, आणि सारखा मी तेच ऐकायची म्हणजे मागं पुढे माझा भगवंत माझ्याकडे देव माझा पाहता आहे सतत. त्या दिवशी वाटलं हरकत नाही ठीक आहे, किंवा तरी अशी स्थिती असते, पण ही भावना झाली, या भावनेचा थांबून थांबून साठून साठून भाव तयार होतो, म्हणजे समुद्रावरची एक लाट हा सुद्धा समुद्रच आहे आणि मध्य समुद्र डीप सी ज्याला म्हणतात तो सुद्धा समुद्र आहे. केवळ परमार्थाच्या तीरावर राहू नये केव्हा तरी परमार्थाच्या मध्ये जावं, चारही बाजूला समुद्र जसा आहे चारही बाजूला, कुठेही इकडे समुद्र तिकडे समुद्र, वर पाहिलं तो आकाश दिसत आणि खाली कुठेही पाह समुद्रच, तीर दिसतच नाही. हे जसं आहे तसा माझा भाव एवढा भगवंतावरती असावा सतत, कारणापुरतं काही संकट आलं तर देवाबद्दल वाटतं प्रेम, नाही असं नाही. आमच्या मोरोपंतांनी एक आर्या लिहिली आहे, केव्हा तरी बोलून गेलो असेल मी. मोरोपंत आपल्याला माहिती आहे की बारामतीच आहे बरं का, बारामतीला जे काही चांगले लोक होऊन गेले त्यातले खूप चांगली चांगली माणसं झाली बरं, आजचं बारामती तुम्ही नका लक्षात घेऊ जरा, ते म्हणले खूप छान आहे बरं का त्यांची आर्या, म्हणजे त्यानिमित्तानं कविता पण ऐका त्यांची. भाग्यात नाठवे हरी, सगळं छान आहे
आणि देवाच्या समोर डोळ्यात पाणी, देवा तुझ्या कृपेनं आहे रे, असं वाटायला फारच सत्वगुण जागा भावाला, त्याची माझ्यावरती कृपा आहे आणि म्हणून मी आनंदात आहे. दुःखात बर, त्याचा अजून उपमुद्दा सांगितला आहे का संतान, की दुःखात सुद्धा देव आठवेल असं नाही बरं का. दुःखात सुद्धा, आपत्तीत सुद्धा भगवंत आठवायला सुकृत लागतं म्हणाले. नंतर दुःखात माणसाला मध्य आठवत, तिथे जाऊन तो दारूच पिईल. आणि ज्यानी कोणी त्याच्यावरती हे संकट यायला व्यावहारिक कारण झालंय त्याच्यावरती तो ब्लेम त्याच्यामुळे झालं आणि त्याला शिवाय देत बसेल. म्हणून दुःखात सुद्धा भगवंत आठवायला हा मुद्दा आता आगंतुक आहे, पण हा एकदम उद्धृत करून ठेवतो की दुःखात सुद्धा देव आठवतो असं नाही, पण क्वचित प्रसंगी दुःखात आठवतो. मोरोपंत म्हणाले, भाग्यात नाठवे हरी संकट समया समात्र हरी पाठ. हरी पाठ आहे सगळ्यांना, संकट समया समात्र हरी पाठ. अगदी लहान बाळाला सुद्धा, मुलाला सुद्धा माहिती आहे, तो मुलगा ज्या रस्त्याने रोज शाळेत जातो, शाळेतून येतो, त्याच्या वाटेमध्ये एखादं मंदिर, भारतात असा तर एखादी मारुतीची घुमटी, पिंपळाचं पार, कट्टा, हे सगळं रोज आहे. त्यानं जून मध्ये सुरुवात केली आणि पुढच्या मार्च पर्यंत रोज तो मारुती आहे तिथे उभा तसाच असा करून. पण याला दिसतो कधी? जानेवारीत दिसतो. आता या लेकराला कुठे ट्रेनिंगला पाठवलंय का आपण? या लेकराला आपण कुठे ट्रेनिंगला पाठवायचं की परीक्षा आल्यावर मारुती आठवावा, हे ट्रेनिंग नाहीये, हे आपल्या डीएनए मध्येच आहे. गुणसूत्रामध्ये आपल्या भाग्यात नाठवे हरी संकट समया समात्र हरी पाठ परिपाठ हाची लोके, परिपाठ हाची लोके दावी मग तो तयास हरी पाठ. श्लेष आहे, अनुप्रास आहे, बऱ्याच गोष्टी एकत्र वापरल्या. बोलण्याचा मुद्दा असा की असं तात्पुरत केव्हा तरी भगवंतावर प्रेम वाटून उपयोग नाही. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सदा सतत काळामध्ये भगवंताची भक्ती बांधू नये. तुकाराम महाराजांनी वैकुंठाला गेल्यानंतर जे 12 अभंग पाठवले अशी श्रद्धा आहे वारकऱ्यांची. आम्हा मंडळींची श्रद्धा अशी आहे भारतीयांची, त्या लोक परंपरेत असणाऱ्यांची, की हे तुकोबांनी वैकुंठातून पाठवले, याचा अर्थ इतके हाय लेवलचे ते आहे. लगेच मनात, खरंच वैकुंठातून पाठवले का? ज्याला फार तपशिलात अडकायला आवडतं ना, त्याला त्यात काय ठेवलंय ते खायचं नसतं. आंब्याची झाडं किती आहेत, करायचं काय, आंबे खायचे मोकळं व्हावं ना. काल कुणीतरी मला म्हणाले की गीतेच्या रणांगणावरती म्हणाले एवढं बोलायला वेळ त्यांना कसा मिळाला. आनंद झाला आमचा विषय. म्हटलं सोपं आहे, तुम्ही मुळातून वाचलाय का ग्रंथ तो? ते म्हणले नाही. म्हटलं तुम्हाला शंका उपस्थित करायला अधिकारच नाहीये. म्हणजे गीता मुळे वाचून उपयोग नाही. गीता जिथे सुरू झाली, मध्ये महाभारत, महाभारताच्या मध्या मध्ये ती गीता आहे, युद्ध पर्वामध्ये आलेली ती गीता आहे, आरंभी आलेली ती गीता आहे. आणि याचं स्वच्छ सांगितलेलं आहे त्यांनी की ही गीता, श्रीमद भगवत गीता, अर्जुनाला कृष्णाने फार शॉर्ट मध्ये सांगितली. मूळ जो संवाद झाला तो फार शॉर्ट मध्ये झालाय, त्याचा विस्तार नंतर वेदव्यासाने केला. लक्षात घ्या, हे मुळातून माहिती असलं तर ही व्यर्थ शंका आली असती का? शंका यायला हरकत नाही, शंका यायलाच पाहिजे. पण रावणाला 10 तोंड होती तर तो कुशीवर कसं झोपत होता? याचं काय आपल्या साधनेशी काही संबंध आहे का? म्हणजे त्याचं उत्तर नाही असं नाही, गंमत म्हणून उत्तर देता येईल. म्हटलं तू कसा झोपतोस बाबा? म्हटलं काही नाही, मी उशी घेऊन झोपतो. का उशी घेतोस? म्हटलं असं होऊ नये म्हणून. असं का होतं? म्हटलं इथं तिथं अंतर आहे म्हणून. मग म्हटलं सरळ आहे, तो बेडवरनं डोकी सोडून झोपत होता. म्हणजे या प्रश्नाला काही अर्थच नाहीये. मुद्दा मला सांगायचा काय, सदा सर्वदा हा मुद्दा आपण पाहतोय की तुकोबांनी हे पाठवलेले जे अभंग आहे त्यातलं शेवटचं चरण असं आहे, फार सुंदर चरण आहे बरं का. काही काही गोष्टी अशा लावून ठेवाव्यात जरा, जसं आपण बाकी सगळं लावतो ना, तसे हे सॉफ्टवेअर्स आहेत.
आपल्या जीवनाचं हे प्रोग्राम्स आहे. मी गेल्या वर्षी सांगितलं होतं की बेसिनवर एक श्लोक लावा, ज्याने डोळे खराब होत नाही असा एक श्लोक गेल्या वर्षी सांगितला होता. तुमच्या लक्षात आहे, मला अगदी माझा प्रचंड विश्वास आहे तुमच्या स्मरणशक्तीवरती, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. की डोळे खराब होऊ नयेत म्हणून शर्यादींच सुकन्यांच चवनम शक्रम अश्वनम भोजनांते स्मरे नित्यम तस्य चक्षुर न नश्यते असा बेसिनवर श्लोक लावा. म्हणजे ते हात धुताना आणि डोळ्याला पाणी लावा तो श्लोक म्हणावा, म्हणजे डोळे खराब होत नाहीत असं त्याचं पण सांगितलंय. भागवतातला श्लोक आहे, भागवताने सांगितलं हा श्लोक रोज म्हणावा. त्यातलं उत्तर असं, समजा म्हटलं तर काय डोळे खराब होणार नाहीयेत ना? डोळे खराब तर होणार नाहीच आहे. तसं आता मी आपल्याला तुकोबांचं हे वचन सांगतो, फार सुंदर. कसं जीवन असं म्हणाले आपण चालीतच म्हणूया, म्हणजे जरा त्याला नुसतं बसून ठेवलं असं होईल. तुकोबांचा अभंग आहे, त्यातला शेवटचा, पहिल्या अभंगातलं शेवट चित्रण. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निश, करावा परमार्थ अहर्निश, करावा परमार्थ अहर्निश. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, आपल्या शरीरातला सत्वगुण वाढला, आपल्या अंतःकरणातला सत्वगुण वाढला, म्हणजे रजतम कमी झाला, स्वार्थ आणि वाईट वागण्याचा भाव कमी झाला. स्वार्थ म्हणजे रज आहे, लक्षात घ्या, अगदी स्वार्थाची, स्वार्थ लोभ हा रज आहे, आणि वाईट वागावं ओरबाडून काही घ्यावं हा तम आहे. हे दोन कमी झालं. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, आपल्या परमार्थ जीवनामध्ये ज्या परमार्थाने जीवनाचं भलं होणार आहे त्या परमार्थात तुकाराम महाराज म्हणाले सत्वाचं सामर्थ्य आहे. म्हणजे तोच मनुष्य परमार्थ करू शकतो जो सत्वगुणी. आणि करावा परमार्थ अहर निश, अहहा म्हणजे दिन दिवस, आणि निश म्हणजे रात्र. रात्रं दिवस चित्तामध्ये परमार्थ असा. भगवंताच्या प्रेमाची वेळ ठरवायची नाहीये, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सतत आत चित्तामध्ये सातत्याने त्या सद्गुरूंविषयी त्या भगवंताविषयी जे काय आपण ठरवलंय काहीतरी एक ठरवावं, किंवा राम देवी दत्त काही वन ऑफ देम, काही सोय म्हणून नाही. इतकी रूपकान 33 कोटी देवकान, आमच्या विवेकानंदाने एकाने प्रश्न विचारला होता, ते म्हणले आमचा धर्म बघा ख्रिश्चन धर्म किती सोपा आहे, एकच आमचा आकाशातला बाप गॉड आणि एकच ग्रंथ बायबल, आम्ही दोन करार पण एकत्र करून टाकले जुना नवा. नाही की म्हणले तुमचं म्हणाले केवढे ग्रंथ आहेत, केवढा व्याप आहे, केवढे देव आहे, तत्तत त्या ठिकाणी देवता आहेत, गावातल्या देवता आहेत, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, आदित्यादी नव किती देवता आहेत म्हणले तुमच्या. अगदी इस्लाम धर्म सुद्धा बघा, म्हणाले एक त्यांचं कुराण आणि एक त्यांचा अल्लाह, किती सोय आहे म्हणले, सोपं आहे की नाही. तर विवेकानंदांना प्रश्न विचारला, तर विवेकानंद जेव्हा परदेशात होते 5.5 वर्ष राहिले स्वामीजी परदेशात, त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला, स्वामीजी हल्ले नाही, स्वामीजींनी सक्ती केली नाही, नाही नाही तरी पण आमचा धर्म श्रेष्ठ, असं ते काही म्हणाले नाही. एकच वाक्य ते बोलले आमच्याकडे, म्हणाले जास्ती विचार ज्याचा झालेला आहे ते जास्त निर्माण झालंय. जय जय रघुवीर. आणि गमतीनं बोलायचंच झालं तर म्हणले तुमचा अपमान करावा हेतू नाही म्हणाले. लहानपणी मुलं शाळेत जातात म्हणाले, अगदी बिगारी पहिलीत असतात तेव्हा फक्त एक अंकलिपी असते, त्यांना अंकलिपी म्हणतो ना, अंकलिपी एकच असते म्हणाले पुस्तक, बाकी काही नसतं त्या दप्तरात, दप्तर म्हणायच्या लायकीचं काहीही नसतं म्हणाले. आणि एकच शिक्षक असतात त्यांना, एकच शिक्षक असतात की नाही. आम्हाला तर आठवतंय आमच्या लहानपणी सगळ्या शाळेलाच एक शिक्षक होते, सगळे 5-5 वर्ग ते अटेंड करायचे, इकडे 9वीला शिकवायचे, इकडे 5वीला शिकवायचे, एक 1 ते 5वी. सांगण्याचा हेतू असा, असं म्हणाले तुम्ही असं असतं म्हणाले. आणि जरा जसा शिकायला लागतो मनुष्य, बी ए होतो, एम ए होतो, त्यानंतर एम ए डी नाही होतो, बऱ्याच शिकत शिकत पुढे जातो, त्यावेळेला पुढच्या डिलीट पीएच डी होतो, त्यावेळेला त्याचे ग्रंथ खूप मोठे असतात, आणि खूप ग्रंथ असतात, आणि एखाद्या ग्रंथामध्ये एखादा जर वाक्य आला असेल, एखादा जर मोठा शब्द आला असेल, त्याच्यावरती बारीक स्टार असतो, स्टारचा खाली असतो, कि
की या शब्दाची उकल व्हावी असं वाटत असेल तर अमक्या तमक्या लेखकानं लिहिलेलं अमक तमक पुस्तक वाचा, त्याच्या स्टार असतो ते वेगळंच रेफरन्स देत. तसं म्हणले आम्ही पीएचडीला गेलो तुम्ही बिगारीत आहात. जय जय विविधता ही सक्ती नाहीये लक्षात घ्याल, तो मुद्दा महत्वाचा नाहीये पण कन्फ्युजन राहू नये म्हणून मी हे बोलतोय. विविधता ही सक्ती नाहीये, विविधता ही सोय आहे. रुचीनाम वैचित्र्या दृजुकुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसि पयसा मर्णव इव. रुचींच्या वैचित्र्याप्रमाणे भावांच्या अनेक नद्या तयार झाल्या, पण या सर्वच्या सर्व नद्या वाकड्या तिकड्या कशाही वाहिल्या तरी त्याचं पाणी ज्याप्रमाणे शेवटी समुद्रालाच मिळतं त्याप्रमाणे भारतीय लोकांनी तयार केलेल्या अनंत उपासना आहेत. अनंत उपासना, उपासनाला अंदाज नाही करता येणार आपल्याला अशा उपासना आहेत. काही नाही केलं ज्ञानोबांच्या आईनी, फक्त हरी 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 असं म्हणत त्या सुवर्ण पिंपळाला, आजही तो पिंपळा आळून दिला, 1,25,00,000 प्रदक्षिणा घातल्या, भगवंताचा अवतार तिच्या पोटी. आता प्रदक्षिणा घालण्या अश्वत्थाला किती किरकोळ आहे सांगा बरं, साधनेचा विचार केला आणि आपण जे काही साधना करतो त्यापेक्षा हे अगदीच किरकोळ वाटतं. साधं प्रदक्षिणा घातल्या झाडाला, पण पोटी भगवंत आला जन्माला. नवरा सोडून गेला होता तो नवरा परत आला, पती परत आला, चार मुलं झाली. या चारही लेकरांना भगवंताचे अवतार म्हटलेला आहे. ही सामान्य गोष्ट नाही, म्हणून अनंत उपासना आहेत. पण त्यातली एक उपासना काहीतरी स्वीकारावी. मी ही पण करीन, मी ती पण करीन, मी ती पण करीन, काही गरज नाही त्याची. एक कुठली तरी स्वीकारावी आणि ती मनापासून करीत असताना ती उपासनेचा वेळ ठरवावा, पण त्या भगवंतावरती प्रेम करण्याचा वेळ ठरवू नये. सदा सर्वदा सतत. आणि याचा काही थोकताळा आहे का? किंवा आता माझं भगवंतावरती प्रेम पूर्वीपेक्षा वाढायला लागलं, त्याला ठोकताळा आहे का? एक ठोकताळा आहे, एक त्याचं परिमाण आहे की मोजा आपल्या चित्तातलं भगवंतावरचं प्रेम. की भगवंताची आठवण, भगवंताचं स्मरण आपल्या आतमध्ये असतच, एक अनुस्यूत असत. जो या मार्गात खूप वर्ष आहे त्यानं ठरवलं तरी तो विस्मरण करू शकत नाही देवाचं. खूप वर्ष राहिल्याचा परिणामच हा, खूप वर्ष राहिल्याचा परिणाम आहे. खूप वर्ष यामध्ये जो आहे ना त्यानं ठरवलं आणि मनापासून केलंय, काय थोडं का असेल पण मना त्यानं ठरवलं तरी तो भगवंताला विसरू शकत नाही. बर का? म्हणजे तुम्ही भगवंताची आठवण करायला नको, भगवंत तुम्हाला त्याची आठवण करून देतो. श्रीमद भागवतामध्ये याच्याकरता एक कथा आली आहे. 5 वर्षाचं पिल्लू होतं, 5 वर्षाचं. एकदा फक्त सापत्न मातेनं अपमान केला, जाऊ बसला होता वडिलांच्या मांडीवर. उत्तान पाच राजाच्या मांडी, माहिती असली तरी गोष्ट ऐका. याच गोष्टी मुलांना सांगा, ध्रुवाच्या प्रल्हादाच्या, याच सांगा. नवीन गोष्टी आणू नका हॅरी पॉटरच्या, ज्यात काही अर्थ नाही. याच कथा मुलांना डेव्हलप करणार आहेत. बरं, याच कथा. या कथांमध्ये नुसती माहिती नाही आहे, त्यामध्ये भगवंताचा प्रसाद भरलेला आहे. बसला होता, त्याला माहिती नाही काही. आईला विचारलं, टाकून दिलं होतं, तिला अक्षरशः टाकून दिलेलं. आणि अशा स्थितीत त्यानं 5 वर्षाचं झाल्यानंतर आईला विचारलं, आई माझे बाबा कुठे आहे? ते म्हणजे इथे आहे. माझे बाबा? मग आपण जंगलात का राहतो? बाहेर का राहतो? इकडे का राहतो? राजवाड्यात का नाही? ते म्हणाले, मला तिथली हवा तिथली सोसत नाही म्हणून इथे राहतो, असं उत्तर दिलं. का म्हणे? तर ध्रुवाला काही वाईट सांगितलं तर त्याच्या मनावर वाईट परिणाम होतील म्हणून हे पिल्लू हो का म्हणाले आणि धावत पळत गेलं. आता वडिलांची भेट घ्यायला काही लायसन्स परमिट लागतं का? म्हणून हे पिल्लू पळत पळत गेलं. प्रेम होतच वडिलांचं आणि पुढे जाऊन आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलं. कोण केली, मी येऊ का, बसू का मांडीवर? बसलं. तिथं एक सापत्न मातेची दासी तिथे काही वारा घालत होती म्हणा उभी होती. ती सुरुची मातेची एक दासी माहेरून आलेली, ती आतमध्ये धावत गेली आणि म्हणजे थोडक्यात तिने कळ लावली, तुमच्या सवतीचे चिरंजीव आले आहेत, मांडीवर काय घेतलंय, पापे काय घेत आहेत, केवढं प्रेम चाललंय, लवकर चला. नागिणीसारखी खवळून बाहेर आली होती. आणि त्या लेकराला, 5 वर्षाच्या लेकराला काय कळणार आहे, राज्य हिस्से वगैरे काय कळणार आहे. फाडकन दोन्ही पाची बोट गालावरती अशी उठवली, गोर पान ते लेकरू, 5 बोट अशी खूप वेळ दिसत होती आणि थरथरायला लागला. सॉफ्ट नेचरचा होता, सौम्य प्रकृतीचा, त्याला असं मारामारी हे माहिती नव्हतं. आणि नुसतं नाही, हाताला धरलं असं
खाली पाडलं आणि चालायला लाग म्हणाल, चालायला लाग इथून। हा थरथरायला लागला। अपेक्षा हीच होती याची की बाबांनी माझी बाजू घ्यावी। म्हटलानी माझी काय ग त्याला मारलं असं म्हणावं, अशी अपेक्षा असतेच ना लहान लेकराची। पण वडिलांनी मान खाली घातली, तिच्या पुढे काही चालत नव्हतं। आणि याच्या लक्षात आलं की मला माझ्या आईकडेच गेलं पाहिजे, म्हणून असं त्याला खूप त्रास व्हायला लागला। स्वाभिमानी होता तो, मूळ जसा स्वभाव असायला पाहिजे, अजून कुठलं पोल्युशन नसतं तसा स्वभाव त्याचा होता। एवढा काय राग आला नाकाच्या शेंड्यावर, आणि एवढा नाकावरच्या शेंड्यावर राग आला असेल तर जा त्या विश्वनियन त्या प्रभूला हात मारून त्याला म्हणाव अशी जागा दे की कोणी उठ म्हणू नये, असं परत टोचून बोलली। आता दोन्ही तिन्ही गोष्टी वाईट झाल्यात, खसत होऊन खाली पाडलं काही चांगली गोष्ट नाही, फटका दिला ही काही चांगली गोष्ट नाहीये, तिसरी गोष्ट जा मर माझ्या पोटी ये म्हणाली, आणि हे एक वाक्य बोलली की नाहीतर त्या भगवंताला शरण जा। आणि यानं घरी येऊन आईला विचारलं, आई असा असं फार सुंदर विचार आहे। आई म्हणाली बाळा ती आधी जे वागली ते बरोबर का चूक याबद्दल मी काही बोलणार नाही, कारण मी त्याबद्दल बोलणं योग्य नाही, मला काय वाटतं ते वाईट वाटलंच आहे। पण तिनं आतमध्ये विचार केला की वाईट संस्कार याला देणे ती महामूर्ख आहे असं म्हणायला किती वेळ लागणार आहे। पण आपल्या मुलावर आपल्या अपत्यावर वाईट संस्कार कधी होऊ नाही द्यायचे हे सामर्थ्य आई वडिलांनी बाळगलंच पाहिजे, म्हणून तर ते आई वडील आहे। त्याने आलेला जो काही आघात आहे ना तो स्वतः झेलायचा, आणि ते वाईट संस्कार वाईट गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवू द्यायच्या नाही, हे आई वडिलांचं कर्तव्य आहे। याच कारण या तिचं सुनीतीच तिचं नाव होतं सुनीती, तिचं स्पष्ट मत आहे राज्य मिळवणं अवघड नाहीये संस्कार मिळवणं अवघड आहे। ज्याच्यावर उत्तम संस्कार असतात त्याला राज्य मिळायला वेळ लागत नाही, पैसे मिळायला वेळ लागत नाही, आणि ज्याच्यावर चांगले संस्कार नसतात त्याचं जायला वेळ लागत नाही। म्हणून आई म्हणाली बाकी कशाबद्दल मी तुला काही बोलणार नाही, पण ही गोष्ट मात्र मी तुला सांगते, ते जे ही बोलली ते खरं बोलली। ते म्हणले काय? ती जे म्हणाली की त्यालाच फक्त शरण जा आणि त्याला सांग की तमेव शरणं गच्छ सर्वभावेन बार भारत तत्प्रसादात पराम शांतिम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम। ऐसी जगह बैठ कोई न बोले उठ, ऐसी जगह चाहिए तो उसको ही मांगनी चाहिए जिसके पास वो है, त्याच्याजवळ आई त्यालाच मागायला पाहिजे, ते बरोबर आहे म्हणाली। एवढं म्हटलं पोरगं पेटलो, यातून अंतःकरणाचं पेटलं। मग म्हटलं मी आईजवळ तरी कशाला राहायचं, आणि मुलगा निघून गेला। मला सगळी गोष्ट नाही सांगायची, मला तो प्रसंग मुद्दाम सांगायचा होता की चित्त त्याचं पेटलं, चित्त त्याचं असं खऱ्या अर्थाने व्याकुळ झालं, आणि त्यानं फक्त 6 महिने साधना केली। बरं का, जास्त साधन केलेलं नाही, किती सोपं आहे की नाही, फक्त इतकं पेटलं पाहिजे चित्त। मला सगळंच जर पाहिजे, गोंदवलेकर महाराज म्हणले मध्यम वर्गीयांचं हे वैशिष्ट्य असतं म्हणले, ते सगळंच बेतानं गोंदवलेकर महाराज दोनदा घरात मध्ये दोनदा। बरं का, आणि तळमळीनं काय सेवा केली आहे महाराजांचं, केवढं चरित्र, प्रत्येक संतांची वेगळी वेगळी चरित्र आहे। आणि 6 महिन्यात लेकरानं इतकी साधना केली, म्हणजे भागवतातला मूळ श्लोक असा आहे की त्रिरात्रांते त्रिरात्रांते कपित्थ बदराशनः आत्मवृत्त्यनुसारेण नित्य नित्य अर्चयेन हरिः। सदा सर्वदा या करता आपण बोलतोय। 6 महिने त्यानं पहिले महिनाभर फक्त फळं खाल्ली, कपित्थ म्हणजे कवट, बदरी बदरा म्हणजे बोर, भूक लागल्यावर 3-3 दिवसांनी एकदा या लेकरानं फळ खावं, स्नान वगैरे करावं, नदीवरण उभं राहावं, नारदांकडून उपदेश घेतला, गुरुकडून उपदेश घेतला आणि साधन सुरू केलं। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेव, डोळ्यांचं पाणी वाहतंय, मला त्या दिवशी मारलं आहे मी, माझ्यावर कृपा करा देवा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम एक दो, सगळं चालू आहे असं महिनाभर। त्यानंतर पानं खाली पडली, महिनाभर त्यानंतर महिनाभर त्यांनी पाणी प्यावं पोटभर, असं पाणी अन्नासारखं काम करतं, एका विशिष्ट पातळीनंतर पाणी अन्नासारखं काम करायला लागतं। त्यानंतर पाणी पण सोडलं त्यांनी 3 महिन्यानंतर, फक्त डायरेक्ट या हवेतले जे काय असतं नायट्रोजन वगैरे ते जे काही शरीराला उपयुक्त आहे ते सगळं ऍब्सॉर्ब करावं असं त्यांनी शरीर बनवलं। आणि उरलेले 2 महिने उपवास काही नाही, फक्त श्वासोश्वासावर जगला आणि भगवान प्रगट झाले।
दर्शन दिलं, कृपा केली आणि एक गोष्ट सांगितली, ध्रुवा परत जा, तुझे वडील सावत्राई वेशीवर येऊन तुझे वाट बघत असले. तो म्हणला, महाराज पण मी सांगतो ते एक म्हणाले, मला मारलं वगैरे काही मला सांगायला सगळं माहिती, पण आता हातात हार घेऊन बसले चाल होत आणि माझं एकच काम करायचंय, एक चांगला राजा आवश्यक आहे पुढच्या कार्याला, म्हणून तू जास्त नाही फक्त 40,000 वर्ष राज्य करायचंयस. 37,500 वर्ष राज्य केलंय याने, असं भागवतात उल्लेख आहे. 365 दिवसाचा आपला जो चैत्र ते फाल्गुन असतो ना, चैत्र ते फाल्गुन, असे 312 महिने, असे एक वर्ष, असे 37,500 वर्ष राज्य केलं. म्हणजे हा जायला सांगितलं तर निघाला, पण त्यानं एकच शंका विचारली, देवा आता माझं काम झालंय, तुम्ही मला दर्शन दिलंय, ज्या करता माणसाचा देह धारण करायचा असतो ते काम झालंय, भगवंतांचा दर्शनाकरताच फक्त हा देव आहे, देह आहे. आत्महिता लागोनी देवे निधली मनुष्य योनी नाथांची होवी. पण आता मी जर प्रपंचात गेलो, राज्यावरती बसलो, तर तुमचं विस्मरण नाही कळणार, कारण राज्य चालवणं केवढा अवघड काम आहे. एक छोटी गोष्ट नाही, म्हणजे आम्हाला चालवायचंय म्हणून म्हणतोय मी, राज्य नीट चालवायचे, सगळे निर्णय वेळच्या वेळेला द्यायचे, कुणावर अन्याय होता कामा नये, रस्ते चांगले सगळंच असलं पाहिजे. राजाची जबाबदारी खूप सांगितली, राजाची कर्तव्य, शांती पर्व आणि अनुशासन पर्व आपण पहा महाभारतातलं. मला तर असं वाटतं हे या सगळ्याचे डिटेल्स थोडे 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 असे एका पेपरमध्ये काढावेत. विदुर नीती, कणिक नीती, चाणक्य नीती म्हणजे कौटिल्य नीती, महाभारत, या सगळ्यातलं राजकारण एकत्र करावं आणि त्याचे पेपर्स काढावेत आणि तिकीट देण्यापूर्वी परीक्षा द्यायला लाव्यात. लोकांना ज्यांच्या निर्णयावरती लाखो लोकांचं जीवन अवलंबून असतं, त्यांचा काही अभ्यास नसतो, काही अभ्यास नसतो. असं दोन चार वर्षापूर्वी गोरेगावला कीर्तन होतं, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे सगळे लोक, गजानन कीर्तिकर आले होते, सुभाष देसाई होते, सगळे लोक होते, मारुतीबुवा होते, म्हणजे मारुतीबुवा त्यावेळेला दौऱ्यात असायचे. मी त्यांच्यापुढे हाच प्रश्न उपस्थित केला, म्हणजे त्यांच्याशी मी बोललो नाही कीर्तनात, की म्हटलं साधा भाजीचा गाडा लावायचा झाला तर नगरपालिकेचा बिल आवश्यक आहे, तो पितळी असतो, तो गाड्याला लावावा लागतो, तरच भाजी विकता येते. साधं म्हटलं एखादं क्लिनिक काढायचं झालं तर मी MBBS झालेला असावा लागतो, काय BMS काय होमी मॅथ तेवढं तरी शिकावं तर मी क्लिनिक काढू शकतो. म्हटलं तुमच्या निर्णयावरती हजारो लोकांचे नव्हे लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे, तुम्ही राजकारणातलं काय शिकलेले असता. नंतर तेही चांगलं बोलले, म्हणजे नंतर भेटायला आले, छान गुवंचन तिथे बरोबर आहे म्हटले. तुला मला ते मुद्दा एवढ्या करता सांगायचं की इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात की त्या सगळ्या राजांनी केअरफुली लक्ष द्यायचं असतं तर राज्य चांगलं चालतं. खूप अवघड आहे राज्य चालवणं. ध्रुवाने हा प्रश्न उपस्थित केला, मी राज्यावर जाईन बसेन, पण रोज जे सदा सर्वदा प्रीती रामे धरावी, सातत्यानं तुमच्यावरती जे माझा आता 6 महिने अखंड प्रेम केलंय, मी झोपलो सुद्धा नाही, काय थोडासा एक थोडा झाडाला टेकून थोडासा झोपलो असेल कीर्तनातल्या श्रोत्यांसारख्या तेवढाच, नाही तर एरवी अजिबात झोपलो नाही, तेवढं सोडून तुमचं अखंड स्मरण मी केलंय देवा, आता ते विस्मरण होईल त्याचं काय करायचं. फार छान भागवताचा विषय. भागवत म्हणाले, म्हणजे भगवान म्हणाले, काळजी करू नकोस, तू जा, माझं काम म्हणून हे काम कर, माझं काम म्हणून तू राज्यावर बस, राजा हो. आता इथून पुढे तुला माझं स्मरण देण्याची जबाबदारी माझी, आतून मी तुला माझं स्मरण देत राहील, तू राज्य चालवत राहशील तरी मला विसरणार नाही, ही सिस्टीम, ही व्यवस्था मी तुझ्याकरता करतो. आणि कबीरांसारख्या सत्पुरुषांची अशी अवस्था आहे बघा, की कबीरांचा दोहाच आहे, कबीरांना विचारलं एकाने की बाबा तुम्ही काहीच जप करताना दिसत नाही, माळ फिरवताना दिसत नाही, काही पुटपुटताना दिसत नाही, याचं केवढे पुटपुटतात लोक, किंवा हातातलं घेऊन माळा तर इकडून तिकडं तिकडून इकडं अशा कर 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 फिरवत असतात लोक. सिरियल बघत बघत जेव्हा बघतात ना, तेव्हा सिरियल मध्ये काही टेन्शन आलं की 4-4 म्हणे उडतात. नाम घेणाऱ्यांना टिंगल नाही करत बरं मी, असं नाम घेणारे लोक नामाची टिंगल करतात हे मला सांगायचं. एक माळ करा दिवसभरात, पण मन लावून करा, एक माळ करावं, श्रीराम शांत करा. हल्ली लोक आकड्यांचा फार मागं लागलेत, म्हणजे नामस्मरणाबद्दल बोलतोय, काउंटिंग फार झालं पाहिजे, 13 कोटी झाला 25 कोटी, काय 13 कोटीची गरज आहे, त्याला काय ऐकायला येत नाही का, हे
छेडाकुटी करू नका असा मुद्दा नाही सांगायचा मला. मला आकड्याचं जास्त म्हणजे मेरू म्हणायचं जास्त स्मरण होतं रामापेक्षा. मेरू म्हणायचं आला का कुठपर्यंत आला कुठपर्यंत आला कुठपर्यंत. म्हणून कवीरांना विचारला प्रश्न आहे त्याने की तुम्ही काही दिसतच नाही स्मरण करताना, पुटपुटताना, माळ फिरवताना दिसतच नाही. फार कवीरांचा छंद आहे. कबीर म्हणाले खरं सांगू ऐका, कुठपर्यंत जायचंय आपल्याला सदा सर्वदानी याच्याकरता मी हा दोहा सांगतोय. यानंतर पाठीमागून येणाऱ्यांकरता माळ हातात धारण करा, कारण समर्थांच्या हातात माळ आहे, गोंदवलेकर महाराजांच्या हातात माळ आहे. त्यांचं काम झालं तरी त्यांनी माळ धारण केली आहे का. माऊलींची ओवी आहे, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. लहान लेकराला शिकवायला जशी पंतोजी दात्या म्हणजे मास्तर शिक्षक हातात पाटी घेतात, त्यांनी पाटी पेन्सिल घेऊन अभ्यास करावा हे त्यांना गरज नाहीये, पण आपल्याला शिकवायला त्यांनी माळ हातात धरली. अवसे अखंड ब्रह्मानंदांना वेगळी माळ काय करायची विचारच करूया ना, असं म्हणाले कबीर. माला न फिरे हात मे माला न फिरे हात मे माझ्या हातात माळ फिरताना दिसत नाही. जिव्हा न फिरे मुख माय दोन तीन यात पाठवेल आहे. ओठ न हाले तो वेगळा हा वेगळा दोहा आहे, सेम आहे जवळपास आहे. ओठ न हाले जिव्हा न फिरे मुख न कहे राम ओठ हातात दिसत नाही, काहीच दिसत नाही तुम्हाला. ओठ न हाले जिव्हा न फिरे मुख न कहे राम का असं का. राम हमारा जप करे हम बैठे आराम सियावर रामचंद्र की उमापति महादेव की पवन सुत हनुमान की बोलो रे भाई सब संतन की. असे ओठ फुटफुटताना तुम्हाला दिसणार नाही, हातात माळ दिसणार नाही, अशी जी काही आत म्हणतीये असं तुम्हाला दिसणार नाही. असं एकदम नाही झालं म्हणाले माझं, पूर्वी मी हे सगळं करायचो पण अशा स्थितीमध्ये मी आलो. श्रीमद भगवद्गीतेतले दोन श्लोक लक्षात ठेवण्यासारखे. भगवान एका श्लोकात म्हणाले अनन्याश चिंतयंतो मा, माझं जो अखंड चिंतन करतो त्याची सगळी काळजी मी घेतो. अनन्याश चिंतयंतो माम अनन्यतेनं माझं चिंतन करतो. आणि 18व्या अध्यायात असं म्हणाले न किंचित अपी चिंतयेत, सदा भगवंतावरती प्रेम केल्याने भगवंतावरती चित्त जडल्याने परिणाम का होईल कि कालात तुमची उपासना बसते. उपासनेला काल आहे, अमुक ते अमुक वेळ आहे, काल परिच्छिन्न आहे की गोष्ट काळामध्ये काय टाइम बाउंड बरोबर आहे का शब्द बघा मला इंग्रजी भाषा येत नाही, कुठेतरी ऐकलेलं बोलतो मी थोडस बांधलेलं आहे ते, पण भगवंत कालातीत आहे ना. काळ आणि काम त्याच्यापासून निर्माण झाले, भगवंतापासून हे विश्व निर्माण झाले. काळ निर्माण झाला नव्हता तेव्हा भगवंत होता. आणि असं जर मी कालातीत होऊन त्याच्यावरती प्रेम केलं अखंड जाग आल्याबरोबर फक्त गाढ निद्रेत त्याचं विस्मरण शक्य आहे. याचं कारण वेगळेपणानं स्मरण करता येत नाही म्हणून कळलं का. तेव्हा आपण भगवंताशीच एकरूप असतो गाढ झोपेमध्ये, भगवंताशी पूर्ण आहे तेच आपण असतो. म्हणून तर काही विषय नसताना एवढं सुख असत. कुठला तरी विषय आहे का झोपेमध्ये, गाढ झोप लागल्यावर काही खायला आहे का काही प्यायला आहे का. स्वप्नाबद्दल बोलत नाही मी, स्वप्नावस्था ही सुषुप्ती नव्हे, सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा. या गाढ निद्रेमध्ये एकही विषय नसतो तरी आपण किती सुखरूप असतो. म्हणून हल्ली कीर्तनाला गर्दी वाढायला लागली. जय जय गंमत सोडून देऊ मला पूर्ण ह्याच्यात अखंड गंभीर बोललो तर आपल्याला थोडं बोर होईल म्हणून मी थोडासा विनोद एखादा करतो. पण त्यावेळेला वेगळं स्मरण शक्यच नाहीये कारण समाधीतच असतो आपण, निद्रा समाधी समाधीत असतो, फक्त आपल्या कंट्रोलमध्ये ती समाधी नसते, ती निसर्ग जेव्हा लावेल तेव्हाच. नाही तर दमला असला मनुष्य तर झोप लागायला पाहिजे, पण दमलान जर प्रवासाला लागायचंय जायचं तर उद्या प्रवासाला जायचंय उद्या प्रवासाला जायचं रात्रभर झोप लागली नाही म्हणे होतं की नाही असं. याचा अर्थ आपण भगवंतापेक्षा किंवा एक
एकूण या व्यवस्थेपेक्षा याचा फार विचार केला आणि हे आपल्याला सोडत नाही म्हणून झोप लागत नाही. सुद्धा मला एवढाच सांगायचा आहे इथं की गाढ निद्रा सोडून आपल्याला देव आठवेल का, त्याची व्यवस्था काहीतरी करा म्हणा. प्रयत्न करा, काही दिवस तो प्रयत्न करावा लागतो. कालातीत उपासना होण्याकरता काही दिवस तो प्रयत्न करावा लागतो. आणि मग मात्र एक वेळ अशी येते की कबीरांचा आत्ता दोहा जो म्हटला आपण की जिव्हान हाले ओठन हाले जिव्हान फिरे मुखन कहे राम. वेगळी उपासना तुम्ही करा नाही असं नाही, पण त्या उपासने व्यतिरिक्त तुम्ही भगवंताशी असे अखंड अटॅच राहता जसं वायफाय ऑन केलं की कायमच ते असतं तुम्ही चालू. प्रत्येक वेळेला तुम्ही काय काय डाऊनलोड कराल किंवा त्यात काही ऑपरेट कराल असं नाही, पण ते ऑनच आहे कायम. तसे तुम्ही भगवंताशी कायम ऑन असता अशी एक स्थिती येते आणि म्हणून याला उपाय करावा लागेल. तो उपाय सर्वदा मध्ये सांगितला, सर्वदा. तो उपाय उद्याच्याला बघू. सदा म्हणजे सतत, कालातीत अखंड. आपल्याला काळाचा बोध आहे म्हणून सदा हा शब्द वापरावा लागला. काळाच्या व्यावृत्ती करता म्हणजे काल सापेक्ष उपासना न करता कालातीत होऊन उपासना करावी, म्हणजे त्याच्याशी संपर्कात असावं, त्याला विसरू नये अशा अर्थाने हा मुद्दा सांगितला. आता उद्या सर्वदा, सर्वदा कशा करता सांगितलं आणि त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ उद्या बघू. या आपण उद्या कीर्तनाला अशी भाबडी विनंती मी करतो आपल्याला. अर्थात आपण खूप खूप जाणकार आहात, कधी कीर्तनाला येतात, अनेक उपासनेमधले लोक आपण आहात. कोण कोण कुठल्या उपासनेतला आहे मलाही माहिती नाही, पण अनेक उपासना एकत्र केल्यात आपल्या भारतीयांनी. मी गेल्याच वेळेला अनन्य शब्दाबद्दल बोललो होतो की मी अमक्या संप्रदायाचा आहे, अमके माझे गुरु आहेत आणि ते सोडून माझी उपासना इतरत्र नाही असं ज्याला वाटतं तो आपल्या गुरुना अनन्य नाहीच आहे. बरोबर आहे की नाही? अनन्य याचा अर्थ काय, अन्य या जगात माझा गुरु सोडून काहीच नाही असं ज्याला वाटतं तो अनन्य. मी ज्ञानोबांच्या दर्शनाला गेलो तरी मनातल्या मनात मी शुकासारखी पूर्ण वैराग्य त्याचं, कारण त्यात समर्थच आहेत ना. सद्गुरु तत्व एकच जर आहे तर सगळीकडं तेच भरलेलं आहे असा मला बोध व्हावा की नाही, असं मला निदान त्यांनी सांगितलं म्हणून तरी ऐकावं की नाही. समर्थांची ओवी, साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. मी याला वाईट उदाहरण देत असतो, म्हणजे ते उदाहरण प्रस्तुत नाहीये पण करेक्ट आहे. बाहेर किती एकमेकांच्या विरुद्ध लढणारे हे लोकसभेतले लोक तिथे एकत्र मिळालेले असतात की नाही. खासदार दिसते वेगळाले परी ते लोकसभेत मिळाले, म्हणजे सगळ्याच अर्थाने मिळाले. तसंच आहे लक्षात घ्या, त्या ब्रह्म तत्वामध्ये हे सगळे संत एक. स्वामी समर्थ तेच, गजानन महाराज तेच, रामदास स्वामी तेच, अमके तनके सगळे 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 तेच तेच ते एक तत्व. आणि म्हणून आपण अनेक संप्रदायातले असाल तरी एकत्र येत चला, बसत चला एवढी विनंती करतो. उद्याही आणि परवा दोन कीर्तन आहेत, त्या दोन्ही कीर्तनाला या, त्यानंतर शनिवारी भजन आहे, त्या भजनालाही या. आपण येणार आहातच, पण मी विनंती करतो आणि हेच ग्रह सुंदर अख्यान मी आपल्याला सांगणार आहे की ज्यामध्ये अशी सातत्यानं उपासना करणारा एक वेगळाच महापुरुष होऊन गेला, त्याची भक्ती लोकांना दाखवणारी नव्हती, लोकांना दिसणारी नव्हती, एकदम वेगळाच रांगडाच होता तो. पण काय विलक्षण होतं त्याचं व्यक्तिमत्व, त्याची गोष्ट तुम्ही ऐका. ती गोष्ट सुद्धा अशी इंटरेस्टिंग आहे, जी ऐकावी. पूर्वरंगात थोडा कंटाळेल पण गोष्टीत येणार नाही अशी ती गोष्ट आहे. मूळ कथा म्हणजे माझी समर्थ माऊली सांगते की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. सदा सर्वदा प्रीति रामी धरावी, सदा सर्वदा प्रीति रामी धरावी. सांगी करावी दुखाची सांगी स्वरूपी भरावे सदा सर्वदा हो सदा.
थोडस नाम घेऊया आणि आख्यानाकडे जाऊया. नाम कसं घ्या, छान बसा, मस्त टाळी वाजवा आणि टाळीच्या दुप्पट आवाजामध्ये स्वर आणि ताल याचं बंधन पाळून सर्वांनी म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम. या घेतलेल्या नामाने कितीही पाप असेल तरी ते नाहीस होत, बरं नव्हतं, जळून जात असं संतांचं वचन आहे. आणि पापाचाच परिणाम दुःख आहे, म्हणून दुःख नाशाचा लगेचचा उपाय काय असेल तर भगवंताचं नाम घ्या. तळमळीने भगवंताचं नाम घेतलं की पाप नाहीस होत, आणि आनंदाने भगवंताचं नाम घेतलं की पुण्य नाहीस होत. तुम्हाला मग काय ते दोन्ही नाहीस झाल्याशिवाय भगवंताशी एकरूप होता येत नाही, तर सुखांच्या भोगात तरी आपण अडकू. म्हणून कसं का असे ना, पण भगवंताचं नाम घ्या अशी विनंती आपल्याला मी करतो. समर्थ म्हणाले, नामस्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर, म्हणजे डोंगरच्या डोंगर रामनामे नासती, हे सामर्थ्य रामनामामध्ये आहे. एवढंच करावं आम्हाला हे खरं आहे का असा विचार न करता समर्थांनी सांगितले म्हणून ऐकावं, आणि म्हणून ते नाम घेऊया आपण. छान बसा, टाळी छान वाजवा, मुलांनी तर मस्त टाळी वाजवा आणि छान नाम घ्या. श्रीराम जय राम जय जय करतोय. आज मी आपल्याला एक महाभारतातलं आख्यान सांगणार आहे.
प्रसंग असा आहे, द्वारकेच्या वेशीवरती जे वेशीचं प्रवेश द्वार आहे मस्त असं सोनेरी, सोन्याचं, नुसतं सोनेरी नव्हे सोन्याचं, सुवर्णाचं, त्या वेशीवरती प्रवेश द्वारावरती एक सुंदर असा रथ उभा आहे आणि त्या रथामध्ये बसलेला वीर द्वारकेच वैभव पाहतोय. कशी होती द्वारका, कवीने वर्णन केलंय, अमरावती समाना, अमरावती समाना द्वारावती पूजी कनका. पुण्यामध्ये पु ल देशपांडेंनी घेतलेली मुलाखत आहे, ते म्हणाले आमच्या सगळ्या नाटकातल्या चाली कीर्तनात आलेल्या, सगळ्या सगळ्याच्या सगळ्या, म्हणजे दिंडी असेल, साकी असेल. आता ही तर चाल इतकी प्रसिद्ध आहे की अनेक ठिकाणी ही चाल वापरली गेली. अमरावती समाना द्वारावती पुरी कंकाचे वाजले की बारा, हे स्वर वापरलेत त्यांनी, त्याच्या आधी हे आहे बरं का. आता हे स्वर तिकडं वाजव वापरल्यामुळे बारा वाजायला लागले. असं गंमत स्वरा थोडा संगीताचा आनंद घेत घेत आपण आख्यान ऐकत आहोत. अमरावती सारखी, इंद्राच्या अमरावती सारखी दिव्य अशी असणारी राजधानी द्वारका त्या रथातल्या वीरानं पाहिली, सुंदर अशी द्वारका. आज आपण पाहतो ती द्वारका नव्हे, हे जे महाभारतातलं द्वारकेचं वर्णन आहे ती द्वारका बुडाली, कृष्णाने शेवटी बुडवली, यादवांना बुडवलं असं भागवतात महाभारतात अनेक ठिकाणी आलेलं वर्णन आहे की द्वारका बुडवली. आणि पूर्वीच्या काळी ही द्वारका बुडवली असं पुराणिकांनी कीर्तनकारांनी सांगितलं की थोडेफार शिकलेले लोक आहेत असं करायचे. कशावरनं बुडवली, कसं काय खरं मानायचं, पोटापाण्याचा धंदा आहे त्यांचा हा म्हणत पुराण सांगायची, लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करायचं, आर्थिक पैसे टाका, इथपर्यंत लोक बोलायचे. पण असं म्हणणाऱ्यांच्या थोबाडात दिलंय आत्ता सागर संशोधक तज्ञाने, आपल्याला हे सगळं माहिती आहे पण आपण 10 लोकांना सांगावं म्हणून बोलतोय की ही बुडवलेली द्वारका खरोखर समुद्रात खाली आहे. डॉक्टर राव नावाचे जे भारतातले सागर संशोधक तज्ञ, जर्मनीची थोडीशी टीम, भारतातली टीम आणि अमेरिकन टीम अशा 3 टीमने मिळून ही बुडालेली द्वारका उत्खनन चालू आहे, वस्तूवरती काढणं चालू आहे. म्हणजे हे हजारो वर्षापूर्वी आलेलं वर्णन आज आपल्याला खरं वाटायला लागलं. कालच मला टाकील सांगत होते 82 लक्ष योनींचा शोध लागलाय, 84 लक्ष जीव आहेत असं आपल्या लोकांनी सांगितलं ना पूर्वजांनी, त्यातल्या 82 लक्ष लोकांचा शोध लागलाय. म्हटलं मला याचं काहीच औचित्य वाटत नाहीये, एवढा त्यांनी अभ्यास केला याचं विशेष वाटत. म्हणजे आपलं चांगलं हे नको म्हणायला, ते किती विज्ञानवाले किती डटके, किती त्यांनी प्रयत्न केला असेल.
यातली एकही इक्विपमेंट नसताना एकही इन्स्ट्रुमेंट नसताना आपल्या लोकांनी केवळ स्मरणाने केवळ आपल्या बुद्धीच्या म्हणजे अंदाजाने, अंदाज हा खूप खालचा शब्द झाला, समाधीस्थित राहून या सगळ्या यांचा अभ्यास केला, किती प्राणी आहेत जगामध्ये हे सगळं. म्हणून आमच्या एका प्रवचनकाराने छान शब्द वापरला, भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय धर्म, धर्माविषय वेगळा आहे तत्वज्ञानाविषय वेगळा आहे, पण यातून आपल्याला अतिविकसित विज्ञानाचंच दर्शन होतं. अतिविकसित विज्ञान, हे विज्ञान कुठे जाईल तर भारतीय परंपरांकडेच जाईल. एक वेळ अशी येईल की विज्ञानच सांगेल पहाटे उठत जा, विज्ञानच आपल्याला सांगेल की दक्षिणेकडे पाय करून झोपत जाऊ नका, आता सांगितलंच आहे वाटतं मला वाटतं. विज्ञानच आपल्याला सांगायला लागलं की गोमूत्र हे हायर अँटीबायोटिक आहे, हळद ही सगळ्यात हायर अँटीबायोटिक आहे असं आता अमेरिकेने शोधून काढलं, आणि तो पेटंट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमचे रघुनाथ माशेलकर गोव्याचे, त्यांनी हे भांडण म्हणजे ते लढले, यु नो त्याच्यामध्ये लढले आणि त्या याला त्यांनी नाव दिलं, आपल्याला इंटरनेटवर हे सगळं मिळतंय, त्या मॉरला नाव दिलंय हळदी घाटाचं युद्ध, आणि जिंकलो आपण की हळद ही आमच्याकडे अँटीबायोटिक म्हणून हजारो वर्ष वापरली जाते. थोडं पूर्वीचं प्रेम यावं आणि असेल तर अजून डेव्हलप व्हावं, असं मजबूत व्हावा मनुष्य, एवढ्या करता मी हे बोललो. यामध्ये असे अनेक असतील की ज्यांचं संस्कृतीवर विलक्षण प्रेम असेल त्यांना माझं वंदन आहे, त्या निरूपणाची ज्याला गरज नाही त्याला माझं वंदन आहे, असलंच पाहिजे. ते सांगण्याचा मुद्दा असा, ती द्वारका जुनी, त्या द्वारकेच्या प्रवेशद्वारावरती मस्त भव्य सोन्याची होती द्वारका, ती सोन्याची सुवर्णाची, बघतोय काय वैभव आहे आणि आनंद वाटतो. त्याचं कारण सांगितलं, तो सज्जन होता. जय जय रघुवीर. सज्जनपणाची व्याख्या काय सांगितली माहितीये का, दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर जो दुखवला जातो वाईट वाटतं तो सज्जन नाही, ते वाईट कोणालाही वाटतं. दुसऱ्याचं सुख पाहून ज्याला सुख वाटतं तो सज्जन आहे म्हणाले. किती छान व्याख्या, ही वाल्मिकी रामायणातली आलेली व्याख्या आहे की खूप आनंद वाटला त्या क्षत्रिय वीराला. कोण होता तो ते नंतर बघूया. आणि आता त्यानं विचार केला की भगवान गोपाळ कृष्ण जिथे राहतात ज्या नगरीमध्ये, त्या नगरीमध्ये रथात न जायचं, तगडक 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 करत नको, खाली उतरूया म्हणून तो खाली उतरला बरं का. आणि असे घोड्याचे लगाम धरले, घोडे रथ पाठीमागनं येतोय, आणि त्या क्षत्रिय वीरानं त्या वेशीला त्या उमऱ्याला नमस्कार केला, का इथे माझा प्रभू राहतो, इथे मला जायचंय, आणि पहिलं पाऊल टाकलं आणि इकडे 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 बघत चाललाय तो क्षत्रिय वीर. पाठीला बाणांचा भाता, मस्त व्यायाम केलेली सिद्ध झालेली छाती, सुंदर छान पितांबर नेसलेला, डाव्या हातामध्ये खांद्याला धनुष्य, डोक्याचा मुकुट, प्रवासानं डोळ्याच्या कडा लाल झालेल्या, कानामध्ये भिगवाळ्या रुद्राक्षाच्या, कपाळाला उभा नाम, असा तेजस्वी असा बघत चाललाय. आणि सकाळची वेळ होती त्यामुळं पाणी भरण्याची वेळ होती, पाणी भरण्याची वेळ असल्यामुळं तिथल्या ज्या यादव स्त्रिया होत्या त्या एकमेकींकडे बघून हसायला लागल्या. का, याचा पूर्व इतिहास आठवला, हा जो कोण होता समोर आलेला त्याचा पूर्व इतिहास आठवला. यादव मंडळी समोर सकाळची वेळ, 7:30 गडबडीची वेळ आहे, कल्पना करा जुनी शहर, ते धुळीचे रस्ते पण स्वच्छ असलेले, आणि पाणी भरतायत लोक, काय हे आणतायत. ज्याला बघितल्याबरोबर याच्यापेक्षा मोठे श्रेष्ठ यादव जे होते ना त्यांना हा नमस्कार करू लागला, पण आपल्यापेक्षा मोठा त्याला नमस्कार करावा, याच्यापेक्षा मोठे होते ते याला नमस्कार करायला लागले, आणि जे बरोबरीचे होते त्यांना आलिंगन द्यायचं म्हणजे मिठी मारायची बरोबर, अशी पद्धत होती. शेक हँड नाही, शेक हँड म्हणजे वेळेला हात दाखवायलाही बरं पडतं ते. आपल्याकडे शेख हँड नाही असं नाही बरं, आपल्याही याच्यात शेख हँड आहे, पण तो फक्त श्राद्धा दिवशी आहे. तो जो बसलाय देव किंवा पितरांचा ब्राह्मण त्याला शेख हँड करायचा, त्याचा असा करून अंगठा त्या वाताला लावायचा का, असं त्या दिवशी फक्त शेख हँड. आपण आता रोज श्राद्ध करतो. जय हे जय ब्रह्मचरा. आणि या सगळ्या स्त्रिया ज्या ओळखत होत्या त्या क्षत्रिय वीराला, त्याच्याकडे बघतात आणि खाणाखुणा करतायत एकमेकींकडे बघून. बघितलं का तिकडच्या ह्याच्यामध्ये, हे इकडं
बघितलात का करून हसतायत सगळ्याजणी. आणि त्या सगळ्या हसणाऱ्या ज्या होत्या त्यांचा फोटो एका फोटोग्राफरनी काढला बरं का श्रीकांतराव. मस्त फोटो काढला. शब्दचित्राची व्यवस्था होती त्यावेळेला. तो फोटोच म्हणजे शब्दचित्र ऐका काय सुंदर फोटो काढला त्यांनी. शब्दचित्र म्हणतात त्याला. कि का हसल्या त्या स्त्रिया का हसल्या आणि कशा हसल्या. ते म्हणले हे तुम सुभद्राम हरणे तदिया हे तुम सुभद्राम हरणे तदिया यातित्व बुद्धिं हृदि कुर्वतीनां दवाक्षमार्गैः कृतवीक्षणानां दवाक्षमार्गैः कृतवीक्षणानां स्त्रीणा मुखेन्दो स्मित चंद्रिका भूत गोपाल कृष्ण महाराज की. हे तुम सुभद्राम हरणे तदियां सुभद्रेचं हरण करायला आला होता ना. यातित्व बुद्धिम यती झाला होता तात्पुरता. पार्थ त्रिदंडी वेश स्वीकारी हलधरासी वंचाया. त्रिदंडी संन्यास म्हणतात त्या तात्पुरता घ्यायचा असतो. तो संन्याशी होऊन आला होता बोका. कशाला कृष्णाची आयडिया सगळी. सुभद्रेला पळवायचंय ना असा उपाय कर सुभद्रा हरण. आणि काय रात्रीच्या रात्री तिला घेऊन पळून काय गेला. कृष्णही पाठोपाठ काय गेले शुभमंगल केलं पण भगवान दादांना नमस्कार करायला. बलरामदादा सुरुवातीला रागावले पण आता वेद आणि ब्राह्मणा समोर जर शपथ घेतली आहे तर बलराम दादांना काही बोलता येईना. पण थोडे रागावले मजा झाली ती जरा. हे सगळं त्या द्वारका वासियांना आठवलं आणि सगळ्या हसल्या. पूर्वीच्या खिडक्या अशा चौकोनी नसायच्या गोल गोल असायचे. गवाक्ष म्हणायचे त्याला गोल गोल. अशा सगळ्या गवाक्षातून बघणाऱ्या त्या स्त्रिया हसल्या. तो कवी काय म्हणतो हेतुम सुभद्राम हरणे तदियाम यादित्व यादित्व बुद्धिम हृदय धातू आपला ऋ म्हणजे हरण करणे. तिला हरण करायला आला होता तिचं हरण करायला सुभद्रेच. हृदय कृपती नाम गवाक्ष मार्गही कृत वीक्षणानाम वीक्षण करणे म्हणजे पाहणे. पाहता पाहता स्त्रीणा मुखेंदो स्मित चंद्रिका भूत म्हणजे स्त्रियांचे दात हे द्वितीयेच्या चंद्रकोरी सारखे दिसले. कसं शास्त्र हे वापरलं द्वितीयेची चंद्रकोर म्हणजे स्त्रियांनी कसं हसावं. पौर्णिमेचा चंद्र नव्हे खा 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 ते असे दात दिसावे असा त्यातला अर्थही सांगितला. बऱ्याच गोष्टी त्यामध्ये सांगून गेले. मुद्दा असा सांगायचा आहे की असा आनंद वाटला द्वारकावासियांना की हा कोण होता अर्जुन. आणि हा पुढे निघाला कृष्णांच्या महालापर्यंत येऊन पोहोचला. आणि कृष्णांच्या महालाशी आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आता सेवेकरी धावत आले. म्हणजे आम्ही लावतो गाडी म्हणतात ना तसा तो धावत आला. तिथला जो प्रहरी होता किंवा प्रतिहारी होता तो धावत आला. घोड्यांचा लगाम धरला आणि लावतो म्हणाला मी घोडे व्यवस्थित ठिकाणी उभे करतो आणि रथही व्यवस्थित उभा करतो त्यांना चारा पाणी काय हवं ते बघतो तुम्ही जा. अर्जुनानं सांगितलं हरकत नाही लाव पण इथे लाव असं सांगितलं रथ तिथे पार्क कर असं सांगितलं. आणि इतक्यात त्यांनी असं पाहिलं की तिथे एक अधिरथ भाव आणि ध्वज पाहिल्यावर कळलं हा दुर्योधनाचा रथ आहे. माझ्या हाती हा कसा आला. अर्जुन कशाला आला होता युद्ध ठरलं होतं. युद्ध ठरल्यानंतर निमंत्रण द्यायचं असतं. निमंत्रणाशिवाय जायचं नसतं. युद्ध ठरलं म्हणून उगाच झाले असं नाही. निमंत्रण द्यायचं रीतसर म्हणजे ते सगळं लिगल झालं पाहिजे. रायटिंग मध्ये लिहून द्या म्हणतात की नाही लिगल झालं पाहिजे व्यवस्थित सगळं. आणि म्हणून तो निमंत्रण द्यायला आला होता. पण हा निघाला हे कळलं दुर्योधनाला. आणि त्यावेळेला पद्धत अशी होती जो निमंत्रण आधी देईल त्याच्याकडे जायचं. कृष्ण जरी पांडवांचे असले तरी दुर्योधनानं जर त्यावेळेचा कायदा तसा होता यांचं निमंत्रण आधी मग मी तुमच्या बाजूने लढायचं. कारण आमच्या कीर्तनासारखं हो ज्याचं निमंत्रण आधी तिकडे जायचं. नंतर दुसरा उत्सव आला नाही मी दुसरीकडे घेतलाय म्हणजे कायदा सांगतोय बरं मी तसं आम्ही करतो असं तुम्ही गृहीत धरू नका. जय जय. आणि म्हणून माझ्या आधी दुर्योधन आलाय घस झालाय. आता माझ्या आधी जर कृष्णाला याने निमंत्रण दिलं तर कृष्ण धर्म पाळणार आहे त्यांना जावं लागेल. आणि आमचा कृष्ण तिकडून जर गेला तर आम्ही हारू जिंकू नंतरचा भाग आहे हो. पण मला कृष्णावर बाण टाकावे लागतील.
आणि कृष्ण माझ्या बाजूने नसेल. खूप वाईट वाटलं अर्जुनाला. आणि अर्जुन धावत 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 निघाला. आता कृष्णाला काय चाललंय नेमकं बघूया. इकडे काय झालं होतं, दुर्योधनाच्या आधी मोरोपंत आले होते. कल्पना सांगतो बरं, मोरोपंत अलीकडेचे. मोरोपंतांनी या प्रसंगाचं छान चित्रीकरण केलं, सुंदर आर्य आहे या सगळ्या. केव्हा तुम्ही वाचा, खूप आनंद आहे बरं का. जसं तुम्ही सँटोसा पाहायचा आनंद आहे ना, तसं मोरोपंतांचा सुद्धा एक आनंद आहे बरं का. सगळ्याच एक आनंद असतो ठरलेला. आणि तो मोरोपंत म्हणाले, हा आला दुर्योधन आला. पहाटेच्या 6 आहो, 5:30 आला. अजून भगवान उठायचे होते, म्हणजे उठलेच ते. पण दुर्योधनासोबत येताना बघितला, परत जाऊन झोपले. आणि विचार केला, पहिल्यांदा जर याचं तोंड पाहिलं दिवसभराच्या सुरुवातीला, तो दिवस कसा जाईल. दुसरा मुद्दा असा की हा जर मला निमंत्रण द्यायला लागला तर मला याला नाही म्हणायला कारण काय. मी झोपून राहिलो तर म्हणता येईल बा मी उठलो जाता म्हणता येईल. बर, तिथे समोर काही व्यवस्था ठेवली नाही, सगळी व्यवस्था तिथे हरवायला लागली. बसायला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, टेकायला नाही, काही नाही. फक्त त्याचा मंचक शयनग्रहामध्ये जिथे कृष्ण झोपले होते तिथे त्यांचा मंचक. आणि डोक्यावर शाल घेऊन मस्तपैकी ढाराडूर घोरायला लागला. आणि दुर्योधन आला. मोरोपंत लगेच कुठं बसला तो. त्यानं सुरुवातीला विचार केला, जरा फेरफटका मारून येऊया द्वारकेमध्ये. पण दुर्योधन पण पक्का होता. दुर्योधनाने विचार केला, मी बाहेर पडल्यावर जर याला कळलं मी आलोय तर हा गावाला निघून जाईल. म्हणजे एकमेकांना चांगले, म्हणजे त्यातला भगवंत जरी ओळखला नसला तरी कुटीलपणा ओळखायचं असं त्यात ओळख होत व्यवस्था. आणि म्हणून दुर्योधन म्हणतो, नको जायला, म्हणून बसूया, इथेच बसूया. कुठं बसावं, दोनच जागा होत्या बसायला. एक पायाशी होती, थोडी डोक्याशी. मोरोपंत म्हणाले, हा पायाशी नाही बसला, डोक्याशी बसला. ऐका ती आर्य. प्रभूच्या शिराकडे तो, शिर म्हणजे डोकं किंवा उशाकडे तो म्हणा. प्रभूच्या शिराकडे तो स्वमहत्वास्तव बसे अकवी मानी. स्वतःच्या महत्वास्तव तो अकवी. अकवी म्हणजे कवी, म्हणजे काव्य करणारा. काव्य करायचं म्हणजे अक्कल पाहिजे. अकवी म्हणजे बेअक्कल, काही कळत नव्हतं, नुसता अहंकारी. अकवी मानी. आणि त्याला उदाहरण दिलं, होईल काय हंस, होईल काय हंस ब्रह्म्याच्या बैसला बक विमानी. अकवी मानी बक विमानी. यमक सुद्धा किती छान केलं होतं. बक म्हणजे बगळा. 5 हंस असतात त्या ब्रह्मदेवाच्या रथाला. एका हंसाची तब्येत बिघडली म्हणून आईन वेळेला एका बगळ्याला अपॉइंट केला. बगळा म्हणला, मला थोडा वेळ, मला ठीक आहे, मोठ्यांचं अंतःकरण मोठं असतं, ये म्हणाले बस चल. आता ब्रह्मदेव आल्यावर त्यांनी पाहिले एक दोन पिक्चर, पण हे वेगळं दिसतंय, मॅन्युफॅक्चरिंगच त्याचं आहे. तो म्हणले कोण, तो म्हणला मी हंस. हंस ब्रह्मदेव म्हणले, साधा हंस का राजा हंस. आणारे परीक्षा पात्र, परीक्षा पात्र आणा म्हटल्यानंतर आतनं ते दूध आणि पाणी एकत्र केलेलं घेऊन आले. असं म्हणतात राजा हंसानं चोच बुडवली की पनीर पनीर वेगळं होतं त्यातलं, गाठी गाठी आणि पाणी दूध का दूध हे होतं त्याच्या चोचीनं. काय डिग्री असेल, काय व्यवस्था असेल. बगळ्याला सांगितलं, बळ बघ बरं, ते पाहिल्याबरोबर पळाला. कारण कळेल आहे ना, मी बघला मोठ्या ठिकाणी बसून मोठेपण मिळत नसतं. म्हणाले, तुम्ही स्वतःच मोठेपण सिद्ध करावं लागतं. किती आहे काय, अजून काय फॅसिलिटी डेव्हलपमेंट वेगळी असते. हे सातत्यानं ऐकत राहिलं की मनुष्य खोट्या मोठेपणाचा नादाला लागत नाही, एकदम बॅलन्स राहतो, आहे तिथं राहतो. खोट्या मोठेपणाचा जराही नादाला लागत नाही. होईल काय हंस ब्रह्म्याच्या बैसला बक विमानी. कृष्णाच्या डोक्याची बसला म्हणून तर कृष्णांपेक्षा मोठा आहे काय, असं मोरोपंत म्हणाले. आणि अर्जुन आला. अर्जुनानं पाहिलं, माझा शत्रू का असेना, शत्रू का असेना, पण माझी हक्काची जागा यानं शिल्लक ठेवली आहे. आमची जागा देवाच्या पायाशीच. हा सुंदर उद्धवच्या जनांचा अभंग आमचे गुरुजी म्हणतात तो. हा पायाशी बसला अर्जुन, भगवंताच्या चरणाशी बसला. झोपेला का तो, त्याचे पावलं आपल्या मांडीवर घेतली आणि चुरायला लागला, छान चेपायला लागला आणि छान भजन म्हणायला लागला तो.
आम्ही देवाचे पाय धा दिन धा धा दिन धा दिन धा धा दिन किंवा तू कर देवाचे पाय धा दिन दिन धा देवाचे
डोळ्यात पाणीच राहायला लागलं त्याचं, बाकी व्यवहार नंतर आहे, आधी त्याचे नेत्रच पाणा होते. भगवान म्हणाले कशा करता आलास? दुर्योधन इकडून जळपळ मी आधी अरुण चौकशी याच्या आधी अगदी मुद्द्यापर्यंत आलोय कि कशा करता आलास, आता आपण आलोय सांगायलाच पाहिजे म्हणून तो मागणं खाकरला. मुख्यमंत्री तुम्ही कधी आला? तो खाकरल्यानंतर कृष्णाने त्याच्याकडे बघितलं, अरे नमस्कार, अरे तुम्ही कधी आला? त्याच्या आधी मी आलोय. दुर्योधन सांगतो, कृष्ण म्हणले मी कशावरनं मारायचं? त्याला विचारा, त्याला विचारा. कृष्णाने अर्जुनाला विचारलं, काय अर्जुना माझ्या तुझ्या आधी आला असं म्हणतोय, कारण आला तर सेना द्यायला म्हणजे हे करायलाच पाहिजे ना, तू मदत करायला, कोण नेमकं आधी आलाय? कृष्ण डोळे मिचकावतात, म्हण आधी मी आधी मी आलो आधी, म्हण म्हण म्हण, तू म्हणलंस की संपलं. पण अर्जुन म्हणाला नाही, बारीक बारीक गोष्टीत सत्याचं आचरण ठेवावं लागतं, तेव्हा भगवंत आपल्या बरोबर राहतो. अर्जुनानं सगळे धोके पत्करून सांगितलं, देवा मी नाही आली आलो, मी येण्याच्या आधी हा येऊन बसलेला होता, पण भगवंत सुखावर मला तर कायद्याने त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे, मला वाटतंय म्हणून नाहीच, कायद्याने त्याच्यावर राहिलं पाहिजे. बरं ठीक आहे, पण त्याला काय भरपूर योजना असतात तो त्याच्याकडं, कायदे हे विचित्र बनवणाऱ्या जो बनवतो तो किती बनेल असेल, आम्हाला वाटतं त्याला कळतंय का नाही कळत, कळतंय का नाही कळत काय, सर्वजी साक्षीभूत आपल्या बुद्धीत येण्याच्या आधी त्याला कळलेलं असतं. तुला छत्र्या नाही ज्ञानेश्वरीची योगी येथे चातुर्य शहाणे झाले, चातुर्यानं आपलं शहाणपण घासून घ्यावं भगवंताच्या चरणावरती म्हणाले चातुर्यानं. भगवान म्हणले ठीक आहे हरकत नाही. दुर्योधन म्हणला मग मी आधी आलो तू त्याच्या आधी चौकशी करतोस, बरोबर आहे काय? इथे परत मोरोपंतांनी एक आर्या ठेवली. मोरोपंत म्हणाले हे बघ दुर्योधना तू आधी आलास, पण मी एकदम पटकन उठलो, मी त्याला आधी पाहिला म्हणून मी त्याची आधी चौकशी केली कायद्याने, समोर होता मी त्याची केली, तू आधी आला हे मला काय माहिती, थांब रे तो कुणीतरी आधी आला हे जर मला माहिती असतं तर मी तुझी चौकशी केली असती. आणि दुसरा मुद्दा असा, तुमच्या दोघांच्यात कनिष्ठ कोण आहे, लहान कोण आहे? दुर्योधन म्हणला तो लहान आहे. मग घरात जे लहान असतात त्यांची चौकशी आधी करायची काय आर्या माहितीये? मोरोपंत असं म्हणाले तुझहुनी कनिष्ठ अर्जुन, तुझहुनी कनिष्ठ अर्जुन बालक साहे पहा असे नाते. तुझ्यापेक्षा लहान आहे म्हणजे बालक साहे, रीत अशी सजनांची, रीत अशीच जनांची आधी समजावीती लहानाते. कशी आहे रीत? समाजाची रीत काय आहे? समजा वडील आले दोन बॅग मध्ये भरपूर माल घेऊन आले, किराणा माल, डाळ तांदूळ अंक दमक चॉकलेट बिस्किट सगळं आणलं, आणि लहान मुलं जर पळत आली, बाबा 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 काय आणलं? चॉकलेट बिस्किट आणलेत म्हणले, मग द्या हा आधी ही आणि मी खातो आणि उरलं तर तुम्हाला देतो, असं होत का कधी? असं कधीतरी त्या पित्याच्या किंवा त्या मातेच्या मुखातून येईल का? लहान मुलांना आधी समजावून सांगितलं होतं, लक्ष लहान मुलांकडे दिलं होतं म्हणून मी तुझ्यापेक्षा लहान म्हणून. पण चौथीच वाजलं कोण नऊ वाजले कशाला आलाय बोला, तुम्ही दोघ कशाला आलाय बोला. दुर्योधन म्हणला युद्ध ठरलेलं आहे. भगवान म्हणले मला माहितीये मीच ठरवलेलं आहे, ठरवताना मीच होतो ना, सांगत होतो काहीही नको. धर्मराज म्हणले युद्ध नको, फक्त पाच गाव द्या, इंद्रप्रस्थम, मृकप्रस्थम, जयंतम, वारणावतम, ही चार गाव द्या, आणि देही मे कश्चित अन्यथा पाचवं तुम्हाला पाहिजे ते द्या. आम्हाला पाच लोकांना पाच गावं जरी दिली तरी आम्ही युद्ध करणार नाही, किती कमीत कमी मागणी. महात्मा गांधीने एका ठिकाणी असं म्हटलंय की भगवान गोपाल कृष्णांसारखा मध्यस्थी करणारा, धर्मराजासारखा कमीत कमी मागणारा, एवढं मिळून सुद्धा दुर्योधनाला त्याचा फायदा उठवता आला नाही, इथंच दुर्योधनाचा दुष्टपणा दिसतो. कमीत कमी काही नको, पाच गावं बरं या सगळंच यांचं आहे बरं का,
आणि म्हणून दुर्योधन इथे विलन ठरला, म्हणजे दुष्ट ठरला का तर म्हणाली इतकी किमान मागणी, तेव्हा मला माहिती युद्ध ठरलंय. दुर्योधन म्हणला काही नाही, युद्धाला आमच्याकडे यायचं हे सांगायला मी आलोय, मी आधी आलो तुला म्हटलंच पाहिजे. कृष्ण म्हणले बरोबर आहे, तू आधी आलास, मी अर्जुनाला आधी पाहिला, युद्ध ठरलंय ठीक आहे, आणि म्हणून मी तुमच्यावर युद्धा आलं पाहिजे हेही मला मान्य आहे. तू मला निमंत्रण दिलंय, सगळं व्यवस्थित आहे, पण माझी एक समस्या. म्हणले काय समस्या? एकच समस्या आहे, तू आधी आला ते म्हणून तुला दिलंच पाहिजे. अर्जुनाला मी आधी पाहिला म्हणून माझ्या बाजूने मी त्याला दिलंच पाहिजे. दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, माझा माझ्या अत्यंत प्रिय बहिणीचा तो पती आहे, सुभद्रेचा पती आहे, द्रौपदीचा पण पती आहे, त्यामुळं साला आहे तो. दोन्ही बाजूला सालाच सालाच म्हणतात ना, काय हिंदीत साला, तो संस्कृत मूळ शब्द शाला आहे बघ का, शाला संबंधित सुद्धा त्याच्यावरून साला आलाय. तुम्ही असं नका म्हणू गुवानी कीर्तनात शिनी दिली, आज शिनी नाही आहे ही, खरंच आहे त्या. उलट मेवण्यापेक्षा साला हा शब्द जास्त शुद्ध आहे. तेव्हा तो नात्यातला असल्यामुळं त्याला मला काहीतरी मदत थोडी तरी केली पाहिजे, आणि तू सुद्धा नात्यातला पण ना त्यातला, म्हणून तुलाही मदत केलीच पाहिजे. म्हणून मी माझ्या मदतीचे दोन वाटे केलेले आहेत, मी माझ्या मदतीचे दोन वाटे केले आहेत. एक वाटा माझी सगळी नारायणी सेना सशस्त्र, जगामध्ये कधीही जिला पराजयाचा सवय नाही, कुठेही युद्धाला गेल्यानंतर विजयच अशी माझी नारायणी सेना, तू किंवा अर्जुन या दोघांपैकी एकाला, आणि ज्याला सेना दिली जाईल त्याच्या विरुद्ध पार्टीमध्ये मी एकटा. मग मी काय करणार? न धरी शस्त्र करी मी, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगे न युक्तीच्या चार, दुर्योधना खचित हे नाही घडणार यात अविचार. मी एकटा येणार पण मी युद्ध करणार नाही, मारा मारी नाही, आता बंद, हातात शस्त्र धारण करणार नाही, फक्त कुणाला कुठं उभं करा एवढं सांगणार. जय जय सल्लागार. आता हे बघ, सगळ्यांचं ऐकून घेतलंय मी, अर्जुना तू आधी माग, तुला पहिला अधिकार देतो मी. तुला म्हणला मी आधी आलोय. आता झालं, दुर्योधन म्हणला मी, अर्जुन म्हणला हे बघा कृष्णा काही माझं म्हणणं नाहीये, तो काय मागतोय तो मागू देत त्याला, आणि जे उरेल ते मी घेतो. त्याने जर तुला मागितलं तर सैन्य मी घेतो, त्याने जर सैन्य मागितलं तर उरलेला तू मी घेतो. आणि दुर्योधन म्हणला कृष्णा तू मला पाहिजेस, तर काय करायचं? अर्जुन म्हणला त्या बाजूने तू आमची मदत कर, मदत कर म्हणजे आम्हाला जिंकायला मदत कर नव्हे, आमच्यावरती कृपेचा तुझा आशीर्वाद राहू दे. फार छान एक पद आहे, देवा बोला हो माझ्याशी, तुम्हीच मजला बोल शिकविले आज मौन का तुम्ही घेतले, बोल शिकवणी माया अबोला धरिते काय पिलाशी, बोलायाचे नसेल जर का. आपण आपल्या गुरुला देवाला म्हणावं बोलायाचे नसेल जर का, बोलू नका आपण इतुकी ऐका, कमलाक्षातून कटाक्ष फेका, मज वरती अविनाशी, बोला देवा बोला हो माझ्याशी. कशी इच्छा असेल तसं खरोखर अर्जुनाची पावलं कृष्णांच्या मांडीवर होती, आणि अर्जुनाचा भाव त्याच्या चरणावरती होता. देवा तू करशील ते मान्य मला, असं काही स्वतःचं मत नाही, माझं आत्ता कर्तव्य हे म्हणून मी युद्ध करतो. मग काय झालं पुढं? कृष्ण या बाजून आले असं आपण ऐकू नये, पण त्याला काय नेमकं घडलं? आणि तेवढं काही सहज घडलं का? केवढी भांडणं झाली पांडवांच्या मध्ये, ते काय नेमकं झालं आणि काय भगवंतांनी गंमत जम्मत केली हे ऐकायला उद्या तुम्ही या उरलेला अख्ख्या अगला एपिसोड कल शाम 7 बजे 6:30 सुरू करू. या लवकर जरा बघा, कोणी नोकरी व्यवसाय वाले आहात, उशीर झाला ठीक आहे, बरं थोडस रोजच्या विचारात बाजूला जावं आणि या भगवंताच्या कथा ऐकाव्यात, काही ना काहीतरी फायदा त्याचा असतोच.
परत तुकोबांचं तर मत असं आहे की तुका म्हणे सोपे वैकुंठासी जाता. वैकुंठाला आपल्या घरात आणायचं असेल, वैकुंठाचं सुख आपल्या घरात हवं असेल, तर तुका म्हणे सोपे, अगदी सोपं आहे. वैकुंठासी जाता म्हणाले कसं जायचं, रामकृष्ण कथा हेची वाट, रामकृष्ण कथा हेची वाट, भगवंताच्या कथा तुम्ही ऐका की आपोआप तुम्ही असं छान होता की जे काय व्हायला पाहिजे ते आपोआप होत असतं. म्हणून आपण उद्याच्याला उर्वरित बोलू. मूळ पद जे समर्थांचं घेतलंय आपण, अर्जुन युद्ध ठरलं, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत म्हणजे देह टाकेपर्यंत या अर्जुन किंवा या सगळ्या पांडवांनी भगवंतावरती सतत प्रेम केलं. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. फक्त उपासना नाही केली, उपासना तात्कालिक स्वरूपाच्या केल्या. पाशुपतास्त्र मिळवायला शंकरांची घोर उपासना केली, खूप मोठ्या तपश्चर्या केल्या, पण कृष्णावरती मात्र खूप अनन्य प्रेम केलं. ते सदा केलं, सर्वदा कसं केलं असं विचारू नये. गुरु सदाचा अर्थ आज आपण पूर्वरंगात पाहिला, सतत अखंड, फक्त गाढ निद्रा सोडून स्वप्नात सुद्धा देवाबद्दल छान यावं, डोळ्यात पाणी यावं, स्वप्नात सुद्धा येतं. खूप लोक असे असतात की देवाला समोर पाहिलं डोळ्यात पाणी आलं असं सांगत किंवा न सांगत पण त्यांना अनुभव असतो. म्हणजे स्वप्नात पोहोचल्याचा अर्थ तुमच्या आतल्या सुप्रामेंटल ज्याला म्हणतात ना, आतल्या मनापर्यंत ते पोहोचलंय असा सगळा अर्थ आहे. असा एकूण आजच्या कीर्तनाचा भाव आहे असं व्यक्त करतो. आणि इथेच विनमतो, सर्वदा आणि प्रीती या दोन शब्दांचा विचार उद्या आणि परवा करूया. आणि उद्याच्याला हे आख्यान जे आहे ते पूर्ण करूया. परवा मी आपल्याला कल्याण स्वामींचं आख्यान सांगणार आहे. समर्थांच्या संप्रदायात, समर्थ संप्रदायावर सगळ्यात मोठे उपकार कुणाचे असतील तर कल्याणांचे. आज जे काही आपण वाचू शकतो समर्थांचं वाङ्मय, याला सगळ्यात मोठं कारणीभूत कोण असेल तर कल्याण आहे. समर्थ ही कामधेनू आहे, जरूर आहे, समर्थ रामदास स्वामी कामधेनू आहे, पण त्या कामधेनूचं दूध काढणारं वासरू जर कोण असेल तर कल्याण आहे. त्यामुळे त्या कल्याणांचं चरित्र आपण परवा ऐकू. उद्या आणि परवा दोन कीर्तन आहेत, गुरुवार आणि शुक्रवार. उद्या गुरुवार आहे ना, गुरुवार आणि शुक्रवार, तेव्हा आपण कीर्तन चुकवू नका. आणि खाली जो प्रसाद आहे खालच्या तळ मजल्यावरती, तो प्रसादही चुकवू नका. कोणी दोन घास तरी खाऊन जा अशी आपल्याला प्रार्थना करतो. आणि इथेच विनमतो, कुणाला कीर्तनाच्या सीडीज, कीर्तनाच्या म्हणजे प्रवचनाच्या मनाच्या श्लोकाच्या हव्या असतील, शांतपणानं घरात लावून ठेवायला. मनाचे श्लोक आपोआप पाठवतात मुलांचं, घरात लावून ठेवायचं की मुलं आपोआप पाठ करतात, वेगळं नको पाठ करायला. छान गडावरच्या मानुतीबुवानी आणि माझे मित्र आहेत रवींद्र, म्हणून त्यांनी म्हटलेल्या गडावरच्या चालीच्या की दैनंदिन उपासना आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सीडी हव्या असतील तर आपण घेऊ शकता. घरात सातत्याने उपासना व्हावी याचीही व्यवस्था आहे, विज्ञानानं केलेली ही व्यवस्था आहे. आपण बघू शकता समर्थांच्या पादुकांची पूजा खूप घरामध्ये झाली, काल झाली, आज झाली. जर कुणाला पादुका आपल्या घरी न्यायच्या असतील, ज्या पादुका समर्थांनी स्वतः वापरल्या आणि आपल्या हाताने जर पूजा करायची असेल, तर तामनकर काकाला किंवा अखिल दादांना भेटा. आपली काय वेळ आहे ती बघा. ते सांगणं माझं कर्तव्य म्हणून सांगतोय, कारण इतक्या लांब पादुका काही पुन्हा पुन्हा येत नसतात. आता यावर्षी सुद्धा येत नव्हत्याच जवळपास, पण खूप आटापिटा करावा लागला, सगळे कार्यक्रम कॅन्सल, तेव्हा हे जमलं. सांगण्याचा हेतू, या समर्थांच्या पादुका आपल्या जर घरी आल्या तर त्याचे खूप फायदे आहेत. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जावे. घरातल्या सगळ्या दुष्टशक्ती संतांच्या येण्याने निघून जातात असं संतांचं सामर्थ्य असतं. ज्या पादुकांवरती समर्थांची पावलं पडली म्हणजे समर्थांचा पदस्पर्श झाला, ज्या पादुकांना कल्याण स्वामींचा शिवाजी महाराजांचा मस्तक स्पर्श झाला, त्या पादुका आपल्याकडे आल्यानंतर निश्चितच काहीतरी फरक पडतो असा माझा गेले 25 वर्षाचा अनुभव आहे. मी कितीतरी घरं अशी पाहिली की खूप प्रॉब्लेम होते, म्हणजे प्रॉब्लेम आहेत म्हणून समर्थने असं नाही, नाही तर पूर्वरंग परत हे होईल. कसं असलं, चांगलं असलं तरी किंवा कसंही असलं तरी सुद्धा जर आपल्याला शक्य असलं आणि आपल्याला इच्छा असली तर पादुका अवश्य घरी न्या आणि सुंदर पूजा करा. फार कमी खर्च असतो का हे विषय, आम्ही आम्हाला पैसे मिळवायला आम्ही इथे आलोच नाही. तुम्हाला काही वाटलं तर त्याच्यावर ठेवा, ते गडाच्या कार्यालाच लागणार आहे, पण तो काही मुख्य हेतू नाही. समर्थांचा प्रचार मात्र सगळीकडे व्हावा, हे गावोगावी जावं आणि उत्तम असं शुद्ध परमार्थ लोकांना कळावा, एवढी मात्र आम्हा सगळ्या सांप्रदायिकांची इच्छा आहे. एवढं म्हणतो आणि इथेच गेलं होतो भैरवी. Hi, Jesus.
झाले कीर्तन शेवट गोड।